अच्छी बातें कुणाला कभी ना कर ले आहे। क्षणात जुड़ती क्षणात टूटती नाता से धागे अवती भवती आह पसर ले संभ्रमात है भुके मानुस बाबर तो घालून चेहरा बर मुखा तो मुखो खेल असेनी थी सारा कुठे नाव अन कुठे किनारा प्रेमाचारे शिमला गया मनु दुर्पटे त्यात विचारा विश्वासाच्या प्रतिमेत होतात अचानक तुकडे भवती भवती आह पसरले संभ्रमात हे धुके माणूस वावर तो घालून चेहरा बर मुखाते आता भाऊरावांनी भेटणं आमचं लई गरजेचं आहे। आता भाऊराव भेटू नाही शकणार, आता भाऊरावांना उद्घाटन समारंभाला गडबडीत जायचंय। पण आमचं 5 मिनिटाचं काम आहे। नाही, मी तुमचं म्हणणं समजू शकतो, तुमचं काम मी करून देईन। उद्या सकाळी भाऊराव इकडे तासभर बंगल्यावर आहे। पण दादा, मी करून देईन काम। साहेब, बाईंचं जरा काम, बाईंची फाईल आहे आपल्याकडे, मी भाऊरावांशी बोललोय त्या संदर्भात, आपण उद्या सकाळी भेटू। नाही बाईंची परिस्थिती नाही नाही माहितीये, उद्या सकाळी आपण त्यांची भेट घालून देऊ। भाऊरावांनी कोणाचं काम केलं नाही असं कधी झालंय का? बरं ठीक, अच्छा या। काय नामदेव, काय झालं? कुठे काय, काय नाही नाही। कस, तुझ्या मनात काहीतरी विचार डोकावतोय, तुझ्या चेहऱ्यावरचं स्मितहास्यच सांगतय। काय नाही साहेब, आपण किती जरी गडबडीत असलात तरी इथे नमस्कार केल्याशिवाय काही बाहेर जात नाही। खरंय, कामावर बाहेर जाण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं की सगळा अहंकार गळून पडतो। करता करविता तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत। खरं आहे ते साहेब, आपल्या विचारातच आपला मोठेपणा दिसतोय, नाहीतर अधिकार हाती आल्यावर कोण एवढाही नम्र राहते। नामदेव, अरे एवढा भारावून जाऊ नकोस, मी काहीही जगावेगळं करत नाही। चल निघूया, बरीच काम करायचीत। बाई माझा ऐकून घ्या, तुम्हाला तिथपर्यंत जाता येणार नाही। थांबा बाई, तिकडं काय करताय? कसा बाई माझ्या पोटात पाय असताय? मिशन आहे बघा, आम्ही इथे सगळे पत्रकार आहोत, आम्हाला आतमध्ये जाऊ दे। पण तसं सांगितलं नाही बघा, आजच्या कार्यक्रमाच्या कव्हरेज साठी आम्हाला ऑफिशियल इन्व्हिटेशन मिळालं, आम्हाला जाऊ दे। ऐकून घ्या ना माझं, आम्ही भाऊरावांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आमच्यावर आहे, उलट तुम्ही आम्हाला सहकार्य करायला हवं। सर, तुम्ही या शहरात नवीन आलात, तुमची आत्ताच ट्रान्सफर झाली। आमच्यापैकी बहुतांश पत्रकारांना भाऊराव व्यक्तिशः ओळखतात, आम्हाला प्लीज आज जाऊ द्या, प्रॉमिस यू काहीही गोंधळ होणार नाही। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, तुमच्या प्रॉमिस वर विश्वास ठेवून मी माझ्या सिनियर्सचे आदेश धाब्यावर बसवू? समजा उद्या काही विपरीत घडलं तर जबाबदारी तुम्ही घेताय। बट सर, तुमच्यापैकी कोणालाही तिथपर्यंत जाता येणार नाही, स्पष्ट सांगून ठेवतोय, प्लीज कोऑपरेट। चला बाजूला बाजूला, ऑन योर मार्क, बाजूला बाजूला, रस्ता करा, चला बाजूला चला। कदम भवरावांचा,
इन्स्पेक्टर वर्तक सर एसपी वर्तक ओ गुड कांग्रेचुलेशन थैंक यू सर इथे केव आलात सर मला इथे चार्ज घेऊन 8 दिवस झाले 8 दिवस यस सर आणि आम्हाला कोणी सांगितलंही नाही सर ऍक्च्युअली माझी चूक झाली मी आपल्याला कॉन्टॅक्ट करायला हवं होतं मला वाटतं 10 वर्ष झाली आपल्याला भेटून यस सर एनीवे तुम्हाला भेटून फार आनंद झाला थैंक यू सर चला या दिव्या काय झालं भाऊ आम्हाला सर प्लीज सर ही सगळी पत्रकार मंडळी आहे यांच्यापैकी कित्येक लोकांना आपण व्यक्तिशः ओळखतो सर या मंडळींना तिथपर्यंत जाऊन काही कव्हरेज करायचं सर मग करू दे ना पण सर सर आपल्या सुरक्षा व्यवस्थेला अनुसरून मी त्यांना आजपर्यंत येण्याची परवानगी नाही देऊ शकत सर वर्तक ही सगळी मंडळी मला घरच्यासारखी आहे मान्य आहे मला सर पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला येणाऱ्या धमक्यांविषयी इंटेलिजन्स कडून मला रिपोर्ट पोहोचलाय सर पण वर्तक प्लीज सर मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही ट्राय टू अंडरस्टँड सर आपण यांना समजावून सांगितलं तरी मंडळी समजतील सर सर प्लीज ठीक आहे थँक्यू सर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की एसपी वर्तक साहेब सांगताय त्याप्रमाणे आपण सर्वांनी वागावं ते एक जबाबदार पोलीस अधिकारी आहेत तुम्हा सगळ्यांसाठी मी भाऊराव आहे पण शासनासाठी मी एक मंत्री आहे आणि एका मंत्र्याच्या संरक्षणाची जबाबदारी एसपी साहेबांवर सोपवलेली आहे तेव्हा आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद थँक यू सर प्लीज गेल्या बऱ्याच वर्षात तुमच्यात काहीतरी बदल घडला असेल असं आम्हाला वाटलं होतं पण नाही काहीही बदल झालेला नाही सर जोपर्यंत माणसाची ध्येय आणि तत्व बदलत नाही तोपर्यंत माणसात बदल होत नाही सर व्हेरी गुड थँक यू सर आज संध्याकाळी घरी या मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे येस सर प्लीज सर समाज कल्याण हे क्षेत्रच असं आहे जिथे जनतेचा विश्वास त्यांचं प्रेम त्यांचा आशीर्वाद या गोष्टी फार मोलाच्या ठरतात तमाम जनतेकडून मला या सगळ्या गोष्टी सुदैवानं लाभलेल्या आहेत मी अशी आशा बाळगतो की जनतेच्या या विश्वासाला मी सदैव पात्र ठरेन आणि जनहिताच्या व देशहिताच्या कामात जास्तीत जास्त योगदान देण्यास तत्पर राहीन Strange. It's very strange. Strange? Sir, write-up मध्ये काही चुका आहेत का नाही तू लिहिलंयस बरोबर पण मी स्ट्रेन म्हणालो ना ते वेगळ्या कारणासाठी तर काय दिव्या भाऊरावांनी आपल्या भाषणामध्ये जे मुद्दे मांडलेत ना ते अतिशय तंतोतंत खरे खंबीर नेतृत्व आणि सच्ची समाजसेवा यामुळे जनतेचा विश्वास आणि पाठबळ दोन्ही भाऊरावांना लाभले शिवाय राजकारणातही त्यांचं व्यक्तिशः असं कोणी शत्रू नाहीये तसं आपल्या भागात दहशतवाद पण नाही मग असं असताना भाऊराव सारख्या माणसाला जीवावरच्या धमक्या कुणी आणि का द्याव्यात वाय तो धमकी देणारा पैशाची मागणी पण करत नाही म्हणून म्हणतो स्ट्रेंज डिड यू गेट माय पॉइंट आम्ही नक्की काय करायचं इंटेलिजन्स वाले तर म्हणतात तुमच्या सुरक्षा रक्षकांवरही नजर ठेवली पाहिजे सर इंटेलिजन्स वाले म्हणत असतील तर त्याकडे आपण दुर्लक्ष करून नाही चालणार सर अहो कितीही केलं तरी इथे लिहिलेलं काही चुकणार आहे का जाऊ दे खरं तर आज हे सगळं टेन्शन द्यायला मी तुम्हाला बोलवलेलं नाहीये तुम्हाला इथे बोलवण्यात माझा एक वेगळाच हेतू आहे काय वर्तक मंत्री आणि पोलीस ही प्रशासनाची दोन अंग आहेत आणि हा सगळा डोलारा सांभाळताना कधी कधी वादाचे प्रसंग उद्भवतात त्यामुळे एकमेकात तक्रारीचे सूर उमटतात तुम्हाला आठवत असेल 10 वर्षांपूर्वी आपल्या दोघात असा एक प्रसंग घडला होता आठवते तुम्हाला आठवतो चांगलाच आठवतो विसरून जाओ
विसरून द्या, आम्हीही विसरून गेलो, पण तुमचा प्रामाणिकपणा, कामाशी निष्ठा, तडफदारपणा या सगळ्या गुणांचा आम्हाला फार आदर वाटतो। आज आमच्यासारख्या नेत्यांची आणि तुमच्यासारख्या रक्षणकर्त्यांची समाजाला खरी गरज आहे। आजपर्यंत एका सच्च्या अंतकरणाने आम्ही समाजासाठी झटलो, पण आता एकट्याच्यानं होत नाही। तुमच्या सहकार्याची गरज आहे। सर काय करताय तुम्ही? ये शेखर आहे, हा डॉक्टर शेखर, इथल्या सिटी हॉस्पिटल मध्ये रेसिडेंट डॉक्टर आहे। बर, आणि शेखर हे आपले नवीन एसपी मिस्टर वर्तक। नाइस टू सी यू शेखर। सेम हियर सर। हा मला मुलासारखा आहे। भाऊ माझं कौतुक सोडा, तुम्ही औषधं घेतलेत की नाही? अरे कळलं मला तू काय विचारणार आहेस ते। मी इन्सुलिन घेतलंय आणि आम्ही दोघं जेवलो। हो नक्की ना? नक्की, आज एसपींची साक्ष आहे, विचार सर। खूप काळजी घेतो माझी पोरगा, आणि कामाच्या गडबडीत विसरला तर फोन करून आठवण करेल। चांगलं आहे ना सर, घरचा डॉक्टर असल्याचा हाच तर फायदा आहे। गुड। अहो कसला फायदा, माझी सगळी पंचायत झाली म्हणजे हा डॉक्टर म्हणून मला औषधाचे डोस देणार, आणि उद्या सुनबाई आल्या की त्या रिपोर्टर म्हणून मला राजकारणाचे डोस देणार। अहो आज सकाळी त्या उद्घाटनाच्या समारंभात तुमच्याशी वाद घातलेली ती स्मार्ट मुलगी दिव्या, त्या आमच्या सुनबाई आहेत। बर। अहो युवराजांचं प्रेम प्रकरण आहे भाऊ, तुम्ही पण? नाही नाही, मी संमती दिलेली आहे, पण ही दोघं एकमेकांना वरमाला घालायला तयार नाही का? तर म्हणे आम्हाला सेटल व्हायचंय, आम्ही जुनी माणसं, काय सांगणार या नवीन पिढीला? बट सर दे आर राईट इन वन वे, म्हणजे आपल्याला वाटतं तशी नवीन पिढी बेजबाबदार किंवा बिघडलेली नाहीये, उलट यांच्याकडे करून दाखवण्याची जिद्द आहे, बिझनेस माइंड आहे। आय लाईक दॅट, गुड डिसिजन यंग मॅन। थँक्यू। सो आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू, तुमचं चॉईस खूप चांगलं आहे सर। बरं भाऊ, आपली परवानगी असेल तर मी निघू शकतो काय? एक तर आपल्याला आरामाची गरज आहे, उद्या आपण दौऱ्यावर निघणार आहोत। खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून। मलाही। मी परत आलो की आपण निवांत बोलू? नक्कीच सर। भाऊ मी निघतो, मला हॉस्पिटलला जायचंय। वर्तक साहेब आपण कसे आलात? मी टॅक्सीने आलो, गो बाय कॅब। नाही तुमची हरकत नसेल तर ऑन द वे ड्रॉप करतो ना मी। हो आय डोंट माइंड, प्लीज। सर येतो, काळजी घ्या भाऊ, विश्रांती घ्या, नो फोन कॉल्स। ओके। हो हो। व्यायाम कधी चुकवायचा नाही, रोज करायला पाहिजे। आता माझं बघा ना, माझं कुठेही पोस्टिंग असलं तरी पण मी रोज व्यायाम करतो। गुड। गेस व्हॉट इज माय एज? यू मस्ट बी अराउंड 38। I'm running 45. Seriously? I don't believe you. Because of fitness. इथे तरी आग लागलेली दिसते। त्याशिवाय कशाला बोंबलत जाईल गाडी? बरं तुमच्यासाठी, फॉर प्रेस पीपल, न्यूज फॉर यू, माइट बी, लेट्स सी। ओके बाय, गुड डे, थँक यू, सेम टू यू। लगेच
पोलिसांनी मुद्दामून दुर्लक्ष का केलं हे तुम्ही आम्हाला सांगणार आहात का? तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात का? तपासाची पुढची दिशा काय असेल? एक पोलिसांनी कोणाला अरेस्ट केलंय का? मला बोलू दे ना आधी. हे बघा, पहिली गोष्ट, कमिशनर साहेब शहरामध्ये नाहीयेत. दुसरी गोष्ट, इन्व्हेस्टिगेशन टीम आमची घटनास्थळी जाऊन शोध घेत आहे. जोपर्यंत आम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. ओके, नाउ लेट मी गो. डॉक्टर मेंढाळे, अहो आतल्यात खूप ब्लीडिंग झालंय. येस, इट्स अर्जंट, प्लीज. तासभर? नो सर, दॅट बी टू लेट. बघा ना, प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न करा. कदम, इथे काय पोझिशन? इथे सगळे ओके सर, पण आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. कारण काही चालणार नाही, खाली मॉब कंट्रोल होत नाहीये. इथली तक्रार मी ऐकून घेणार नाही. येस सर. नाही, प्रायमरी ट्रीटमेंट दिली मी, पण ऑपरेट करणं आवश्यक आहे. नाही सर, आता दुसरा डॉक्टर. नाही ठीक आहे, मी तुम्हाला परत फोन करतो. थँक्यू, थँक्स लॉट. शेखर, काय सिच्युएशन? इट्स व्हेरी व्हेरी क्रिटिकल. ताबडतोब ऑपरेट करणं आवश्यक आहे. पण वर्तक साहेब, आमच्या हॉस्पिटलचे एक सिनियर न्यूरोसर्जन 2 दिवसापूर्वीच कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून निघून गेले. त्यांच्या जागी डॉक्टर अजय कामत आज जॉईन होणार होते. बट ही हॅज टर्न्ड अप. मी नागपूरला फोन केला होता, कळलं की ते कालच निघाले, पण अजून इथे पोहोचले नाहीयेत. मग पुढे काय? आता मी आताच कोल्हापूरच्या एका न्यूरोसर्जनला फोन केला होता, पण ते एका ऑपरेशनमध्ये गुंतले आहेत. यायला एक तास लागेल त्यांना. आणि अशा कंडिशन मध्ये मी भाऊना मुंबईला पण शिफ्ट करू शकत नाही. मला कळत नाही मी काय करू. भाऊंचा ड्रायव्हर नामदेव. शिखर, मी बघू शकतो? वर्तक साहेब, ह्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करावं लागेल. मी व्यवस्था करतो. साहेब, खाली ॲम्ब्युलन्स रेडी आहे. गुड मॉर्निंग सर. येस सर. नाही, अजून तरी ऑपरेशन झालेलं नाहीये सर. हो, परिस्थिती फारच तंग आहे साहेब. जरा बाजू. येस सर. सर सर, फौज पाटा पुरेसा आहे. नाही सर, जनतेवर लाठीचार्ज करणार उपाय नाहीये याच्यावरचा. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अहो, जनतेच्या भावनांचा प्रश्न आहे सर. अहो, लोक त्यांना देवासमान मानतात सर. नाही सर, प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीन सर. सर बिलीव मी. बट सर, ओके सर. येस सर. सर साहेब. काय? माफ करा, पण एक बोलू का? बोल. चल, आपण आपल्या डॉक्टर शेखर साहेबांनी विनंती करा. अहो, त्यांनी सांगा पब्लिकला 4 शब्द सांगाया, म्हणजे पब्लिक बी जरा शांत बसेल. अहो, काय बी झालं तरी भाऊरावांचा मानलेला मुलगा आहे तो. अहो, त्याची इज्जत आहे गावात. अहो, आईबाप गेल्यानंतर भाऊरावांनीच त्यासनी मोठं केलं, चांगलं शिकवलं, अहो मोठं डॉक्टर बनवलं. साहेब, आपण जरा सांगितलं तर ते नाही म्हणणार नाहीत,
सिस्टर मला डॉक्टर शेखरना भेटायचं आहे पण सर ते इट्स व्हेरी अर्जंट ओके अरे एक अरे महागरा जरा एक शांत व्हा प्लीज मला तुमच्याशी बोलायचं शांत व्हा शांत व्हा प्लीज शांत व्हा हे बघा ही वेळ आरडाओरड करण्याची गडबड करण्याची नाहीये तिचे भाऊ मनाशी लढतायत झुंज देत आहेत त्यांची अवस्था अतिशय नाजूक आहे शिवाय आमचे सिनियर न्यूरोसर्जन अजून पोहोचले नाहीयेत आम्ही त्यांचीच वाट बघतोय हे बघा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाऊरावांना वाचवायचंय आणि अशा प्रसंगी तुमचे आशीर्वाद असताना तारू शकतील आपण सगळ्यांनी मिळून भाऊंसाठी मनापासून प्रार्थना करूया प्रार्थनेत खूप बळ असत प्रचंड शक्ती असते स्वतः भाऊंनी मला हे पटवून दिलं होतं तुला सांगतो शेखर अरे प्रार्थनेत फार प्रचंड बळ असत तू डॉक्टर आहेस तुझा विश्वास बसणार नाही कदाचित पण माझा अनुभव वेगळा आहे माझे गुरु योगीराज सत्यानंद यांना भेटायला एकदा एक कॅन्सर पीडित मुलगी आली तिला पाहून गुरुजींनी आम्हा सगळ्यांना विनंती केली की आम्ही सर्वांनी 5 मिनिटं ध्यानधारणा करावी आणि त्या मुलीसाठी प्रार्थना करावी त्यांचा विश्वास होता की आमची प्रार्थना त्या मुलीसाठी कवच बनून त्या रोगाचा प्रतिकार करेल आणि त्याच विश्वासानं आम्ही सगळ्यांनी मनापासून तिच्यासाठी प्रार्थना केली मग पुढे काय झालं अरे त्या प्रार्थनेचा उपचाराबरोबर तेवढाच परिणाम झाला आणि तिची तब्येत झपाट्याने सुधारायला लागली अच्छा आणि कॅन्सर सारख्या रोगावर मात करून ती मुलगी खडखडीत बरी झाली म्हणून म्हणतो विश्वास ठेव प्रार्थनेत फार मोठं बळ असतं भाऊरावांच्या अनुभवावरून तुम्हाला कळलं असेल की प्रार्थनेत किती बळ असतं माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी 5 मिनिटं डोळे मिटून हात जोडून भाऊंसाठी प्रार्थना करूया अशा बिकट प्रसंगी तुमची प्रार्थनाच भाऊंना वाचवू शकते सगळ्यांनी प्लीज हात जोडा डोळे मिटा प्रार्थना करा सरका सरका बाजूला वा आपण डॉक्टर अजय कामत हो थँक गॉड सर आम्ही कधीपासून तुमची वाट बघतो आपण मी डॉक्टर शेखर काय प्रॉब्लेम काय झालाय सर काय झालंय की आपले मंत्री महोदय भाऊराव कारखान्यास एका ब्लास्ट मध्ये बॅडली इंजर्ड झाले ओ माय गॉड त्यांना ऑपरेट करणं अत्यंत आवश्यक आहे सर सर प्लीज प्लीज लवकर चला सामान मी बघतो प्लीज प्लीज चला सर काय बाजूला वा बघा सर डॉक्टर अजय कामत न्यूरो सर्जन नमस्कार लो प्लीज कम एक्सक्यूज मी डॉक्टर मला तुमचं ओळखपत्र आणि जॉइनिंग लेटर चेक करायचं साहेब या फॉर्मॅलिटीज नंतर पण होऊ शकतात सध्या वेळ महत्वाची प्लीज आय टू अंडरस्टँड शेखर आता बघितलं ना पब्लिक पोलीसला कशा शिवाय देत होती ते प्लीज शेखर मला रिस्क घ्यायची नाही मी सांगतो ना तुम्हाला डॉक्टर शेखर एक मिनिट अपॉइंटमेंट लेटर माय आय कार्ड मी ओटीत आहे यु नो वेअर टू फाइंड मी आय होप चला कम ऑन Thank you.
ऐका है बघा, ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे, पण भाऊराव अजूनही धोक्यातून पूर्णपणे बाहेर आले नाहीयेत। त्यांना पुढचे 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे आम्ही आताच काही सांगू शकत नाही। तुम्ही सगळे असंच आम्हाला सहकार्य करत राहा प्लीज। थँक यू, धन्यवाद। नीट पहा हा फोटोग्राफ, बाळा सुतार नाव आहे तो, या भागातला कुविख्यात गुन्हेगार आहे तो। सर, बाळ्याचा भाऊरावांच्या घटनेशी काय संबंध? 6 महिन्यांपूर्वी भाऊरावांच्या तक्रारीवरून आपल्या खात्याने रेड टाकली होती बाळ्याच्या अड्ड्यावर। बर, त्याचे सगळे बेकायदेशीर धंदे बंद केले आम्ही, पण बाळ्यांनी सटला। खबऱ्याने दिलेल्या लेटेस्ट माहितीनुसार परवा संध्याकाळी बाळा शहरात आलाय। पण सर, भाऊरावांच्या घटनेचा कोणाशी थेट संबंध आपल्याला जोडता येणार नाही, याचं कारण गाडीचा जो ब्लास्ट झाला तो कोणत्याही स्फोटक पदार्थामुळे झाला नाही असं एक्सपर्टचा रिपोर्ट आहे। भाऊरावांच्या शरीरात आणि नामदेवच्या म्हणजे त्यांच्या ड्रायव्हरच्या डेड बॉडीमध्ये डॉक्टरांना स्फोटकाचा छोटासा तुकडाही सापडला नाही। मिस्टर वर्तक, तुम्हाला काय वाटतं की हा अपघात आहे? सर, मी अजून तरी कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाहीये। भाऊरावांची गाडी दौऱ्यावर जाण्यापूर्वी अब्दुल नावाच्या माणसाच्या गॅरेज मध्ये सर्व्हिसिंग केली गेली, त्याचं सर्व्हिसिंग जॉन नावाच्या माणसाने केलं जो अद्याप फरार आहे। अब्दुलचं गॅरेज? येस सर। पण शासनाच्या गाड्या तर शासकीय गॅरेज मध्येच रिपेअरला जातात। ऍब्सोल्युटली राईट सर, पण हाती आलेल्या माहितीनुसार अब्दुल यापूर्वी शासकीय गॅरेज मध्येच कामाला होता। बर, भाऊरावांचा त्याच्यावरती प्रचंड विश्वास होता, त्यामुळे भाऊराव स्वखर्चानं स्वतःच्या गाड्या अब्दुलच्या गॅरेज मध्ये सर्व्हिसिंगला देत होते। पण बाळ्याचं शहरात येणं, जॉनचं फरार होणं, भाऊरावांचं खासगी गॅरेज मध्ये गाडी सर्व्हिसिंगला सोडणं, डोंट यू थिंक समथिंग फिशी? मिस्टर वर्तक, येस सर, तुम्ही एक काम करा, पहिल्यांदा त्या बाळ्याचा बंदोबस्त करा। येस सर, आय विल। या आता। थँक यू सर। मिस्टर वर्तक। येस सर। हा फोटोग्राफ इथेच विसरलात? सर, मला याची आवश्यकता नाहीये। म्हणजे? मी फोटो एकदा पाहिला की व्यवस्थित डोळ्यात साठवून ठेवतो, आणि प्रत्यक्ष पाहिला की माणूस सुद्धा। गुड, व्हेरी गुड। थँक यू सर। काय झालंय? काय आपले आशू गेले रे? डॉक्टर अजय, तुमच्या बहिणीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा ती 90% भाजली गेली होती। पोलीस तिचा जबाबही घेऊ शकले नाहीत। तिला वाचवण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला, बट आय एम सॉरी, आय कुडंट। डॉक्टर, डॉक्टर, मी त्या भागातल्या काही लोकांना विचारलं तर ते म्हणाले की त्याने आशूला त्या पेटलेल्या अवस्थेतच रस्त्यावरून पळताना बघितलं आणि ती कोलॅप्स झाली।
म्हणजे याचा अर्थ ती त्याच त्याच भागातल्या कुठल्या तरी बिल्डिंग मधून आली असणार. आय एम सॉरी डॉक्टर अजय, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स, फॉरेन्सिक रिपोर्ट्स सगळे पोलिसांकडेच आहेत. हो, आणि त्यांनी ती फाईल आत्महत्या म्हणून बंद करून टाकली. काही तपास नाही, काही नाही, काही नाही. शक्य आहे का डॉक्टर? डॉक्टर, मी 5 वर्ष अमेरिकेत होतो. दर 2 दिवस आड मी फोन करायचो तेव्हा अशुभ माझी बोलायची. रिलॅक्स होती हो, काहीच प्रॉब्लेम नव्हतं तिला. रिलॅक्स रिलॅक्स डॉक्टर प्लीज. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण पोलिसांच्या रिपोर्ट पुढे कोण काय करणार? मी करीन. एक जरी क्लू मिळाला ना तरी ही केस मी रिओपन करीन. नाही नो, अगं माझा विश्वासच बसत नाही. संपतराव सारखा माणूस आशुला जिवंत चाळू. माझ्यावर विश्वास ठेवा डॉक्टर. अगं आशू तर म्हणाली होती की संपतराव तिच्या कामावर खूप खुश होते म्हणून. आशू फार भोळी होती डॉक्टर. संपतराव नेमके तिच्यावर कशासाठी खुश होते याचा तिला अंदाजच आला नव्हता. राज रोजपणे शय्या सोबतीची मागणी करेपर्यंत आशू त्या नराधमाची वकफकलेली नजर ओळखू शकली नाही. आणि आशूने तुला सगळे सांगितलं स्वतः? हो डॉक्टर, खर तर तेव्हाच मी तिला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला, पण तेवढ्या संपतरावांनी तिची माफी मागितली. स्वतःच्या एकटेपणाचं रडगाड ऐकून तिची सहानुभूती मिळवली. मला हे कळताच मी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण काय शिला, पण काय? पण संपतरावांनी माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकून तिचे कान फुंकले. माझ्या मजबुरीचा फायदा उठवून तो माणूस मला कसा उपभोगतो याचे दाखले दिले होते मी तुला, पण तिनेच माझ्यावर आरोप केला. त्याला फसवलंस, तू त्याला नादी लावलंस असं ती म्हणाली. मी फार व्यथित झालंय डॉक्टर. 2 दिवस ऑफिसला गेलेच नाही, पण या 2 दिवसात असं काही घडेल याची मला पुसटची सुद्धा कल्पना आली नव्हती. पण आता असं मला वाटतं त्याच वेळी तिला तुमच्या आई वडिलांसमोर उभं केलं असत आणि सटासट वाजवल्या असत्या कानाखाली तिच्या, तर कदाचित हे घडलंच नसत. शीला शांत हो, रिलॅक्स रिलॅक्स. डॉक्टर, तुम्ही परत ही केस ओपन करणार ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करणार. मी स्वतः कोर्टात जबानी देणार त्या नराधमा विरुद्ध. ऑर्डर ऑर्डर, राज्य सरकार विरुद्ध संपतराव भवानराव पाटील या खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी ऐकल्यानंतर आणि उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास केल्यानंतर मयत आशा रामचंद्र कामत हिचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं निष्पन्न झालं आहे. संपतराव भवानराव पाटील यांनी मयत आशा हिला जिवंत जाळल्याचा एकही सबळ पुरावा फिर्यादी पक्ष सादर करू शकला नाही. सबब हे न्यायालय संपतराव यांची सबळ पुराव्याअभावी या खटल्यातून निर्दोष मुक्तता करीत आहे. आय मी आले ग. मी आलोय. बाबा
साहेब साहेब काय झालं साहेब काय झालं साहेब आपण जोरानं ओरडलात आता मी ओरडलो नाही मी नाही ओरडलो साहेब आपली तब्येत बरं वाटते ना आपल्याला थोडीशी ड्रिंक बनवून आणू नाही नाही मी पीत नाही मग कॉफी आणतो थोडीशी मला काही नको आहे काही नको आहे जा जा तू जा कसला विचार करतो शेखर दिव्या मला असं वाटायला लागलं की आपण लवकरात लवकर लग्न करायला पाहिजे का रे एकदम काय तो मनात आलं अगं भाऊंमुळे 2-4 दिवसापूर्वी भाऊंनी चक्क माझ्याशी वाद घातला म्हणाले तुम्ही दोघं एवढे छान सेटल्ड आहात मग लग्नाला एवढा विलंब कशाला करताय काय बोलणार खरंय शेखर आपण आपल्या करिअरमध्ये एवढं स्वतःला झोकून देतो ना की आपल्या वडीलधाऱ्यांचा विचारच करत नाही आपलं लग्न कार्य पाहावं अशी त्यांची खूप इच्छा असते आजच सकाळी औषध घेताना आईने हाच विषय काढला होता ए जस्ट अ मिनिट दॅट रिमाइंड्स मी औषधावरून आठवलं एक मिनिट हॅलो हा सिस्टर मेरी हा भाऊंना सगळे मेडिसिन्स दिलेत ओके फाईन आणि इन्सुलिन ओके ओके ग्रेट ठीक आहे नाही मी तासाभरात पोहोचतो ओके बाय इज एव्हरीथिंग ओके या या परफेक्टली ऑल राईट काय काय गोष्टी आपल्या डोक्यात सिल्ल्या येतात येतात ही पण त्यातलीच नाही बोलायचा आमच्या समोर दादा तू भाऊराव तुझ्या देव आहे तो जनतेचा समजी जनता आहे त्याच्या मागे तुझ्या माझ्या मागे कोण आहे काय करतो आपण जनतेसाठी उगा मारला तुला सोडून देत काय म्हणलो आम्ही काय करतो जनतेसाठी आम्ही आम्ही भी करतोच ना करतोच की त्याच्या आईला भाऊराव नाही बनू शकत बनलो असतो भाऊराव पण बनलो असतो आईच्यान सांगतो तुला पोटाची भूक नडली नसती ना तर बनलो असतो हा आपण भाऊरावाने शांत डोसक्याचा नेता बनलो नसतो ना आपण बनलो असतो बेडर नेता आणि मग जवा जवा डोसक्यातला किडा वळवळला असताना तवा फक्त सच्चे चेहरे ठेवले असते आणि खोटे मुखवटे उडवले असते त्यांच्या आईला धाड 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 You are under arrest. आणि मी नवीन दिसतोय येतो 4 दिवस मुक्कामाला जाऊन चला साहेब कुठल्याही परिस्थितीत उद्याच्या उद्या छापली गेली पाहिजे हा नाही मी त्यातला करेक्शन बघितलाय डोंट वरी अबाउट इट ओके हा हटवते हॅलो शेखर
अरे मी तुला आताच फोन करणार होते. दिव्या गो बहुत शोधीवर आलेत. येस तसे 24 तास उलटून गेले होते, त्यामुळे डॉक्टर आजय म्हणाले की ही इज कंप्लीटली आउट ऑफ डेंजर. थँक गॉड ही हॅज मेड इट. मी आता थोडा वेळ तिकडे. नको प्लीज नको. आपल्या दोघांना बघितलं की ते एकदम इमोशनल होतात आणि तसंही त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. ओके आणि बघ आज संध्याकाळी आपण जरा उशिरा भेटूया. ठीक आहे. ओके बाय बाय टेक केअर. कुणाचा फोन होता ग? शेखरचा फोन होता मम्मा. हो का? भाऊ शुद्धीवर आला तसं सांगत होता. अरे वा देव पावला ग बाई. मम्मा एकदा भाऊ पूर्ण बरे झाले ना की शेखर आपल्याकडे येणार आहे. तो तर आपल्याकडे नेहमीच येत असतो, त्यात काय मोठं. तसं नाही ग मम्मा, आपल्याकडे येणार म्हणजे लग्नाची तारीख ठरवायला. हो मम्मा आम्ही दोघांनी ठरवलंय. तुला आणि भाऊंना या बाबतीत अजून टेन्शन द्यायचं नाही. कसला विचार करतेस मम्मा? अगं शेखर येईल ना त्यावेळेला शांता मावशीला बोलवून घे. तिला कशाला? अगं तुझं कन्यादान तिलाच करावं लागेल, मी नाही करू शकत. ए मम्मा मम्मा असं काय बोलतेस ग? हे बघ आज सकाळी सकाळी मी तुला दोन चांगल्या बातम्या दिल्यात की नाही. मग उगाच नको तो विचार करून टेन्शन नको घेऊस. तू फार नको तो विचार करतेस ना म्हणूनच आजारी पडतेस. हे बघ आता तुझं लग्न होईल, तुला मुलं होतील, मग मी बघते ना तू काय करतेस ते. आधी आई हो आणि मग सांग टेन्शन घ्यायच्या आणि नाही घ्यायच्या गोष्टी. तो शेखरही मला आणि भाऊना असंच सांगत असतो, पण स्वतः मात्र पूर्णपणे अगदी टेन्शन मध्ये गुंतलेला असतो. चालायचंच ग मम्मा, शेवटी तो एक डॉक्टर आहे. हो डॉक्टरांच्या स्वभावातच असतं ते. काका आमच्या कुटुंबाचे एक सदस्य होते आणि तू त्यांचा मुलगा आहेस. ओके नाही त्यामुळे असं समजू नकोस की तू पोरका झालास. अरे अरे बेटा मी भाऊ आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. रडायचं नाही बेटा. अरे मीही गेलो या सगळ्यातून. तुझ्याकडे तुझी आई आहे, बहीण आहे. मी तर अगदीच अनाथ झालो होतो. भाऊंनी आधार दिला नसता तर भरकटलो असतो, भटकलो असतो मी. बेटा ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असत. पोरकेपणाचं दुःख काय असतं ते मला चांगलं ठाऊक आहे. वाईट याचंच वाटतं की या वयात ते तुझ्या वाट्याला आलं. वसंता माझा भावासारखा मित्र होता, त्याने खूप केलं माझ्यासाठी. आता मी तुला पोरका होऊ देणार नाही. आता तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुला मुलासारखा सांभाळी. पण म्हणून जग थांबत नाही. तू आधी सावर स्वतःला. माझ्याकडे बघ, तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय, बहिणीला शिकवायचंय, आईला आधार द्यायचा. ओके नाही द्यायचा ना. मग तुला आता डगमगून चालणार नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी आहे ना. हे बघ आजपासून तुझी आणि तुझ्या घराची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. रडू नकोस. असं का झालं दादा? माझ्या बाबांनी कुणाचं काय वाईट केलं होतं? हो हो मला माहिती बेटा, तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. शांत हो बेटा. जी साहेब.
बाळ्या सुतरला घेऊन ये लोको पण राम साहेब काय बाळ्या काय हाल वाल काय कसलं साहेब समजा बेळा आले बघा ना आता लॉकअप मध्ये येऊन एवढा टाइम झाला तरी पण डोळ्यावर लाईट नाही मारला अजून कोणी थोबडावर पाणी नाही फेकलं सदा कान पटवला पण नाही कोणी चुकल्या चुकल्यावानी वाटत ना चुकल्या चुकल्यावानी आम्हाला भी वाटत जेव्हापासून तुला अटक केली ना तेव्हापासून धंदा काय म्हणतोय आता आपणच फरार म्हणल्यावर धंदा काय खाक होणार साहेब भाऊरावने तुझ्या धंद्याचे 3-13 वाजवलेत म्हणे पण मला माणूस साहेब समध्या जनतेचा विचार करणारा आपल्या सारखे धंदे कसे चालू ठेवू देणार बरोबर आहे त्याचं मी बरोबर तू त्या समजे जनतेत येत नाही वाटत ठीक आहे त्यांना काळजी नसेल तुझ्या धंद्याची पण आम्हाला आहे ना हा तुझ्या धंद्याचे 12 वाजले की आमचे 3-13 वाजतात का साहेब शहरामध्ये धंदेवाल्यांची कमी आहे का इमानदारीनं धंदा करणाऱ्याला मानत नाही आपण आपल्याला तुमच्या सारख्यांची गरज तुझा धंदा तेजीत तर आपला तेजीत ते आम्हाला कोण विचारत म्हणूनच म्हणतो साहेब आमच्यावर कृपा ठेवा तुमचं बी भलं होईल आमचं तुझ्यावर कृपा करायचाच विचार करतो म्हणून तर भाऊरावांच्या प्रकरणात तुला न अडकवता तुला त्यातून सोडायचा विचार करतोय अन तुम्हाला हवा तवा नाही गावलो का मग बाळ्या आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे तुला सोडू शकतो तसच आम्हाला हवं तेव्हा आम्ही तुला आत टाकू शकतो पण सध्या तुझ्या बरोबर पंगा घ्यायचा आमचा विचार नाहीये बरोबर बोलणार साहेब आपल्याशी पंगा लय भारी जातो चुकतोयस तू बाळ्या लोक घाबरत असतील तुझ्या दहशतवादाला पण आमच्यावर त्याचा काडी मात्रही परिणाम होत नाही डोक्याला कफन बांधून पोलीस दलात भरती झालोय तुला अंदाज नसेल म्हणून सांगतो तुझ्यापेक्षाही खतरनाक माणूस लपलाय या वर्दी आड शिवाय ध्यानात ठेवायचं आमच्याशी सुतासारखा सरळ वागलास तर ठीक नाही तर आम्ही कायदेशीर ते सगळे धंदे करू शकतो जे तू गुन्हेगार बनून करतोस का बोल ना आता हा बोलते का बंद झाली तुझी बोल नाही नाही बोलती बंद नाही झाली साहेब विचारायला एक डॉस्क्यात तुम्ही भी बेडर आम्ही भी बेडर तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्याच्या घरात जन्माला आलो असतो तर आज ही वर्दी आपल्या अंगावर असली असती साहेब नुसते शिकल्या सवरल्यांच्या घरी जन्माला येऊन नाही चालत ही वर्दी अंगावर घालायला महत्वाकांक्षा असावी लागते इथे 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 इच्छा असावी लागते बाळ्या नाही बरोबर आहे पण काय ना साहेब जेव्हा पोटाला चिमटा बसतो ना तेव्हा ही महत्वाकांक्षा इच्छा पार गुलवते साहेबा एकच लाईन दिसते पोट भरायची बस भूक भागवण्याच्या हक्कावरच गदा आणली जाते साहेब जेव्हा एखाद्याला मुळापासून संपवण्याचा विचार केला जातो ना साहेब तेव्हा त्याचा झगडा सुरू होतो सावताच्या टिकण्याचा
आणि अशा झगड्यातूनच आपल्यासारख्याचा जन्म होतो साहेब. वा बाळे वा, पिक्चरची स्टोरी छान देशील तू. लिहिन की साहेब, तशी आपली पण लाईन काय खराब नाही साहेब. आता तुम्ही पण दुनिया पाहिली, माणसं पाहिली, आम्ही बी. पण जेव्हा माणसं कामासाठी तुमच्याकडे न जाता आमच्याकडे येतात, पोलीस गुंडांशी साटलोट करतात, राजकारणी जनतेच्या पैशावर पोळी भासतात, आई बाप बहीण भाऊ एकमेकांचा घात करतात, तेव्हा डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा. मी येऊ का साहेब? डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा लावून. डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा देवे. इथे आलो ना की मला खूप खूप रिलॅक्स वाटत. आय नो शेखर, म्हणूनच जेव्हा तू मला म्हणालास ना की थकलोय म्हणून, मी म्हटलं इथे येऊया. अगं दिवस रात्र जागतो हॉस्पिटल मध्ये, अनबेरेबल टेन्शन होतं मला. शेखर तुला आठवतं स्कूल मध्ये असताना जेव्हा तू टेन्स व्हायचास ना तेव्हा इथे यायचास. हो ना, पण ह्या आईचा आसरा घ्यायला तू शिकवलंस मला. देव्या, जेव्हा तू हट्ट केलास आणि इथे पहिल्यांदा आलो ना मी, तेव्हाच मला खूप रिलॅक्स वाटलं, एकदम छान वाटलं. मग मात्र इथे आईची सवयच लागली मला. मला आई नाही हे विसरायला इथे शिकलो. दिव्या, या आईने मला खूप काही शिकवलंय, खूप काही. शेखर, लहानपणी तू किती हळवा होतास, किती भित्रा होतास. मला वाटलं सुद्धा नव्हतं की मोठ्या झाल्यावर अशी माणसं कापशील. हो ना. काय म्हणालास तू? मी माणसं कापतो? अरे म्हणजे ऑपरेशन. अगं मग तसं म्हणणार नीट, माणसं कापतो काय? सॉरी, शब्दांचा घोळ झाला. नाव नाव दॅट्स लाईक अ टिपिकल जर्नलिस्ट. ए म्हणजे आधी शब्दांचे घोळ करायचे आणि मग सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. शेखर, तसंही तुम्ही जर्नलिस्ट लोक कधीही कोणाविषयी चांगलं बोलतच नाही. उगा जर्नलिस्ट ना नाव ठेवू नको. सर, डॉक्टर तरी काय करतात? एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर विषयी कधी चांगला बोलतो का? आणि समोर दिसलं की नुसतं हाय हॅलो नाटकी. अगं त्याला सर म्हणतात प्रोफेशनलिझम. खरंच. दिवे तू पण ना. आता काय झालं असं का बघतेस? काय नाही, तसं खळखळून हसायला लागलास ना की वाटत सगळी काम सोडून द्यावी आणि फक्त तुझ्यात गुंतून जावं. दिव्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटत. अगं हॉस्पिटल मध्ये एवढा ताण असतो ना माझ्यावर, पण तू भेटलीस की तुझ्या संगतीत पूर्णपणे रमून जातो मी. खरंच. एक मिनिट. काय झालं? दोन दे साहेब. अरे राहू दे, ठेव. धन्यवाद साहेब. देव्या तुला आठवते आपण स्कूल मध्ये असताना इथे मेणबत्त्या लावायचो, भाऊंसाठी, तुझ्या आईसाठी खूप काही मागायचो. तू माझ्यासाठी मागायचीस, मी तुझ्यासाठी. पण देव्या, आपण दोघांनी एकत्र आपल्यासाठी कधीच काही मागितलं नाही, आज मागूया. Thank you.
तुला पाहुनी मी जगतो प्रिया, तुझा संगती मी रमतो प्रिया, आधार तू माझा गा, सुगंध जरू फुलांचा गा, कर में न मजला तुझा बिना, तुझा बिना शैल आनंदाचे तुझ्या नि माझ्या बालपणाचे वयात येता मज करले नाते आपले युगा युगांते तुझी माझी जोडी जमली अशी नदी सागराशी मिळते तशी तुझ्या बिना सगळी औषधं नीट दिली चार्ट प्रमाणे सगळी दिली बघू सगळं नोट करून ठेवलंय डॉक्टर आणि इन्सुलिन तेही दिलंय ओके डॉक्टर वर्तक साहेब येऊन गेले वर्तक साहेब हा कधी साधारण 8 वाजता ठीक आहे सिस्टर मेरी दिसत नाहीत कुठे आहेत असेल इथेच कुठेतरी बोलवू का नाही इट्स ओके लक्ष ठेवा ओके डॉक्टर सो सर कुठवर आलाय तपास भाऊरावांच्या प्रकरणाचा पत्रकार म्हणून विचारतेस नाही नाही जस्ट एज अ फ्रेंडली रिलेशन दिव्य तसं बघायला गेलं तर कुठल्याही निष्कर्षापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही आहोत म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला पण असंच वाटतंय की हा अपघात नसून घातपात आहे आता तू पत्रकारासारखं बोलायला लागली काय ऍक्च्युअली ना दिव्य आम्ही कोणावरती डाऊट घेऊ शकत म्हणजे असं की शेखर अरे दिव्य तू इथे आहेस मी तुझ्या घरी जाऊन आलो काय झालं तू तू चल माझ्या बरोबर काय झालं काय वर्तक साहेब दिव्य अगं अगं हॉस्पिटल मधून फोन आला होता भाऊ 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 गेले दिव्य नशिबाचे कुणाला कधी ना कळले आहे क्षणात जुळती क्षणात तुटती नाचे धागे
पसरले संग्रामाचे हे धुके माणूस वावर तो घालून चेहरा बळ मुखते सर एसपी वर्तक ही यार सर सध्या तरी मी हॉस्पिटल मध्येच आहे सर नाही अजून तरी बातमी पसरलेली नाहीये पण सर हॉस्पिटलच्या ऑथॉरिटीनी प्रेस टीम बोलवली त्यामुळे न्यूज कधी डिक्लेअर होऊ शकते सर पण सर ऑफिशियली डिक्लेअर करायच्या आधी आपल्याला रेड अलर्टचा इशारा द्यावा लागेल येस सर या राईट सर ओके सर मी कळवतो आपल्याला सर या ओके सर वर्तक सर मला जरा तुमच्याशी बोलायचं मी आहे तो डॉक्टर शेखर बॉडीच्या पोस्टमॉर्टमची मागणी पोस्टमॉर्टम शेखरचं काय डोकं फिरलं काय बघा ना इव्हन आय एम सरप्राईज नाही डॉक्टर शेखरला काय त्रास होत असेल याची पूर्ण कल्पना आहे मला पण इट वॉज अ नॅचरल डेथ ही वेंट टू हायपोग्लायसेमिया अँड काय भावरावांना डायबिटीस होतं आणि त्यांच्या रक्तातली शुगर अचानक कमी झाल्यामुळे ही स्टॉप रिस्पॉन्डिंग टू ट्रीटमेंट अँड दॅट रिझल्टेड इन हिज डेथ आता या सगळ्या गोष्टी या शेखरला माहिती असून सुद्धा हा पोस्टमॉर्टम करा म्हणतो म्हणजे आय डोंट अंडरस्टँड व्हाय मी समजून सांगतो त्याला प्लीज प्लीज त्याला समजावून सांगा नाहीतर मीडिया या गोष्टीचा इश्यू करेल आणि सगळ्यांना त्रास होईल डोंट वरी मी बोलतो त्याच्याशी प्लीज शेखर तुला सत्य माहितीये तरी पोस्टमॉर्टमचा आग्रह का धरतोस तू पण तुम्हाला तर प्रॉब्लेम काय मला प्रॉब्लेम नाहीये शेखर मला खेद आहे पण तू एक डॉक्टर आहेस भाऊरांचा मृत्यू नैसर्गिक आहे माहित असून सुद्धा तू पोस्टमॉर्टमचा आग्रह धरतोस वर्तक साहेब स्पष्ट सांगायचं तर मला भाऊंच्या मृत्यूविषयी संशय आहे आधी भाऊंना धमक्या आहे मग गाडीमध्ये ब्लास्ट होणार आणि आता हे सगळं तुम्हाला आठवत आहे त्या दिवशी तुम्ही स्वतः डॉक्टर अजय कामतांच्या ओळखपत्राची मागणी केली होती का कारण मला त्या दिवशी कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती शेखर म्हणजेच रिस्क होती हे तुम्ही ऍक्सेप्ट करता प्रताप साहेब त्या दिवशी धोका होता असं तुम्हाला वाटत पण आज धोका झालाय असं मला वाटत ठीक आहे पण शेखर एक लक्षात ठेव इथल्या डॉक्टर हलगर्जीपणामुळेच भाऊरावांचा मृत्यू झाला असं चित्र लोकांसमोर उभं राहील शेखर ट्राय टू अंडरस्टँड हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे मला तशी परवा नाही आय फेस इट हा तुझा निर्णय पक्का आहे हो ठीक आहे मी माझ्या सिनियरशी बोलून तुला कळवतो थँक्यू राज्याचे कामगार आणि समाज कल्याण मंत्री द्वारकानाथ कारखानीस यांचं आज पहाटे गांधीनगर इथं निधन झालं ते 65 वर्षांचे होते गाडीच्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कारखानीस यांच्यावर गेले 5 दिवस सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आदर्शवादी आणि सेवाभावी वृत्तीमुळे लोकप्रिय असलेले कारखानीस भाऊराव या नावानं परिचित होते उद्या सकाळी 8 वाजता पंचगंगेच्या किनाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे द्वारकानाथ कारखानीस यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे की भाऊरावांच्या निधनामुळे समाज एका आदर्शाला मुकला आहे त्यांनी समाजासमोर ठेवलेल्या आदर्शांची जपणूक करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल हॅलो कॅन यू कनेक्ट मी टू मिस्टर मानकर प्लीज हां हां थँक्यू हां मानकर डॉक्टर व्यास बोलतोय नागपूरहून येस येस हां हां भाऊराव गेल्याची बातमी कळली वॉट नाही नाही मानकर तुम्ही माझा मित्र म्हणून फक्त तुम्हालाच मी गोष्ट सांगितली होती
मानकर मी हे करू शकत नाही, मी कोणातरी शब्द देऊन बसले मानकर, प्लीज ट्राई टू अंडरस्टँड, नो मानकर प्लीज, इट्स डिस्गस्टिंग, इट्स व्हेरी डिस्गस्टिंग मिस्टर वर्तक, तुमच्या सारख्या जबाबदार ऑफिसरने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बाळाला सोडून द्यावा आणि ते मला कन्सल्ट सुद्धा न करता। पण सर, भाऊरावांच्या ब्लास्ट प्रकरणात बाया सुतारचा काडी मात्र संबंध नव्हता सर। नसेल, पण एरवी सुद्धा तो पोलिसांना वॉन्टेड होता, त्याच्यात तुम्ही त्याला सोडून दिल्यानंतर तो भाऊरावांना बघायला हॉस्पिटलमध्ये जाऊन आला। पण सर, त्याला हॉस्पिटलमध्ये आज सोडलं गेलं नाही, त्याने रिसेप्शनवर बुके ठेवला आणि तो निघून गेला। मिस्टर वर्तक, ट्राय टू अंडरस्टँड, तुमचं नेमकं त्याच दिवशी त्याला सोडून देणं, त्याला तिथल्या हॉस्पिटलमधल्या स्टाफशी जाऊन वाद घालणं आणि त्यानंतर भाऊरावांचा मृत्यू, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या घटनांचा परस्पर संबंध लावून मीडिया याचा इश्यू केल्याशिवाय राहील? पण सर, सर भाऊरावांच्या ब्लास्ट प्रकरणात बाळाचा संबंध असल्याचा प्रायमा फॅसिया एकही एव्हिडन्स आपल्याकडे नाहीये सर, आणि जरी असला तरी पण बाळाला लॉकअपमध्ये ठेवून त्याच्या विरुद्ध पुरावे गोळा करणं शक्य नव्हतं सर। पण म्हणून त्याला सोडून तुम्ही काय सिद्ध केलं, काय परिणाम झाला भाऊरावांचा मृत्यू? एक्सक्यूज मी सर, वर्तक हियर। हां बोला। हां, व्हाट, आर यू श्योर? हां, नाही नाही, अजिबात नाही, आता अजिबात काही डिक्लेअर करू नका। नो, नॉट नाउ। हे बघा, मी आता कमिशनर साहेबांबरोबरच आहे, लेट मी इन्फॉर्म हिम फर्स्ट, त्यांच्या ऑर्डरची प्रतीक्षा करा। ओके, फॉलो द ऑर्डर। या सर, फोरेन्सिक मधून डॉक्टर मुळीकांचा फोन होता, त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्ट प्रमाणे भाऊरावांचा मृत्यू इन्सुलिनच्या ट्रिपल डोसमुळे झालाय। इन्सुलिनचा ट्रिपल डोस सर, यावरून एक गोष्ट लक्षात येते, भाऊरावांच्या मृत्यूला हॉस्पिटलमधली आतलीच कोणीतरी व्यक्ती जबाबदार असावी। सर, हा रिपोर्ट बाहेर पडताच ही केस एक वेगळंच वळण घेईल। भाऊरावांनीच बांधलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याच बाबतीत असं घडावं, फारच दुर्दैव आहे सगळं। मिस्टर वर्तक, ही केस मी तुमच्याकडे सोपवतो। सर, हे प्रकरण वाटतं तितकं सोपं दिसत नाही। इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर। यू आर ॲब्सोल्युटली राईट सर, इट्स अ कोल्ड ब्लडेड मर्डर। आणि लाज
चल तू। आई सेड आउट। सगळ्यांसमोर तुझ्या कानाखाली मारली का ठाऊक आहे तुला? काय करत होती तुला भावरांना भेटायला हॉस्पिटल मध्ये जायची? अरे काय रे तू, काय रेस, काय लायकी का तुझी? अरे जरा तरी विचार करायचा होता असता तू कशाला संकट ओढून घेतोय स्वतःवर तू? पाळ्या भाऊरावांच्या प्रकरणाने खूप वेगळे वळण घेतलं आता आणि या प्रकरणाच्या चौकशीची सूत्र माझ्यावर थांबवली आहेत। अरे ही राजकीय हत्या आहे आणि राजकीय हत्येची समीकरणं फार वेगळी असतात, त्यात कशाला कोणाला कुठे गवलं जाईल याची काही शाश्वती देता येत नाही। तू न यात गवलं जाऊ नये ना म्हणून मी तुला सोडला, तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतीस तू। स्वतःची अक्कल गहाण ठेवून जगतोस आणि मग बोलतोस, माणसा चेहरा घेऊन जगतात की मुखवटे लावून? इन्स्पेक्टर ले आता बाहेर जातोय तुम्ही म्हणत असाल तर नाही आण मी जखमा खोलवर घेऊन जगणारा बेन आहे। जेव्हा जेव्हा आम्हाला भेटताय ना तेव्हा तेव्हा आमच्या अनिकच जवळ येत, निस्त जवळ नाही येत माणूस म्हणून जवळ। काहीतरी सांगाया बघतोया पर सांगत नाही। डॉक्टर व्यास प्लीज 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 मला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। हे पहा तुम्ही तुमच्या शब्दाला जागलात, मी माझ्या शब्दाला जागलोय, पण आता परिस्थिती बदलली आहे। प्लीज प्लीज हे बघा तुम्ही यावेळी मला समजून घ्या जरा प्लीज। मे कमिंग सर। हा हा डॉक्टर, हा हा मी विनंतर बोलेनच तुमच्याशी। हा ओके, हा ठीक आहे सर बोलवलं। हा दिव्या, मला माझ्या खास सोर्स कडून भाऊरावांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समजलाय। नाही तसा रिपोर्ट अजून डिक्लेअर झालेला नाहीये, पण त्या रिपोर्ट नुसार भाऊरावांचा मृत्यू हा इन्सुलिनचा ओव्हरडोसमुळे झालाय असं स्पष्ट नमूद आहे। काय इन्सुलिनचा ओव्हरडोस? यस, याचा अर्थ असा की कोणीतरी जाणीवपूर्वक प्लॅन करून त्यांचा काटा काढलाय। हॉस्पिटल स्टाफचा निष्काळजीपणा आहे। म्हणजे शेखरचा संशय चुकीचा नव्हता सर? करेक्ट, अँड आय एम वरीड अबाउट शेखर। त्याला हे समजल्यानंतर तो काय रिएक्ट करेल? आणि या प्रकरणाने असं वेगळं वळण घेतल्यामुळे दिव्या यू हॅव अ मिशन आहे। हे बघा प्रकरण फारच गंभीर आहे, माफ करा मी तुम्हा सर्वांना इथे ड्युटी सोडून बोलवलेलं आहे, पण भाऊरावांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमुळे एक वेगळीच समस्या उद्भवली आहे। मीडियावाले कदाचित या गोष्टीचा फारच गाजावाजा करण्याची शक्यता आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, या हॉस्पिटलमधल्या कोणाशीच माझं वैयक्तिक वैर नाहीये। ज्या प्रकारे भाऊरावांचा मृत्यू झाला हे गृहित धरता इथल्या प्रत्येकाची उलट तपासणी करणं मला भाग आहे, कारण कायद्यानुसार संशयित जोपर्यंत निरपराध ठरत नाही तोपर्यंत त्याला आरोपी समजलं जातं। तेव्हा या चौकशी दरम्यान तुम्ही आपापले इगो बाजूला ठेवून मला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो आपणा सर्वांकडून। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संदर्भात आपल्याला काही माहिती द्यायची असेल तर मला येऊन बेलाशक देऊ शकता। माहिती देणाऱ्याचं नाव पूर्णतः गुप्त ठेवण्यात येईल, ही व्यक्तिशा एसपी वर्तकांची जबाबदारी राहील। दॅट्स ऑल, आपण जाऊ शकतो।
वर्तक साहेब, वर्तक साहेब, मी भाऊरावांच्या वकिलाशी बोललो. संध्याकाळी भाऊंच्या बंगल्यावर मृत्यूपत्र वाचायचं म्हणतात ते. एक दोन साक्षीदार असतीलच, बट सिन्स यू आर हँडलिंग द केस, तुम्ही तिथे असावं असं मला वाटतं. किती वाजता जमणार? संध्याकाळी 6-6:30. ठीक आहे, मी येईन. आणखीन एक गोष्ट, मंत्रालयातून काही ऑफिसर्स येणार आहेत महत्त्वाच्या फाईल्स सोबत घ्यायला, तर तुमचं तिथे असणं मला आवश्यक वाटतं तेव्हा. डोंट वरी शेखर, आय विल कम. थँक्यू. येते. सर हे बघा, हा जर ड्राफ्ट असा केला ना तर इथे स्पेस राहते. आपल्याकडे अजून एक ऑप्शन पण आहे. एक सेकंड. एक्सक्यूज मी सर. हॅलो, हां बोल शेखर. हां हां ओके. संध्याकाळी का? नाही नको, मी येते. हां हां ओके बाय. सर शेखरचा फोन होता, भाऊंचे वकील आज त्यांचं विल डिक्लेअर करणार आहेत. गुड, इन दॅट केस दिव्या, युअर मिशन स्टार्ट्स राईट नाव. एखाद्याचं नशीब फळफळतं बघा वर्तक साहेब. भाऊरावांनी शेखर साहेबांना मुलासारखं वाढवलं, शिकवलं, डॉक्टर केलं, या बंगल्यावर कायम वर्दळ, त्यांना प्रायव्हसी लाभावी म्हणून नवीन बंगला बांधून दिला. आता काय, हा बंगलाही शेखर साहेबांचाच. भाऊरावांच्या अख्ख्या इस्टेटचे वारस आता शेखर साहेब. आता कसलाच प्रश्न नाही. काय डॉक्टर शेखर, सगळ्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्स आम्ही ताब्यात घेतल्यास, त्याचा तपशील या कागदावर आहे. प्लीज गो थ्रू इट. नाही इट्स ओके. प्लीज खाली सही करा. तुम्ही कान्हविंद साहेबांची सही घ्या ना, म्हणजे काय की ते भाऊंचे वकील आहेत, त्यांनी सही केली की मग प्रश्नच नाही. अहो त्यांची सही घेऊत आम्ही विटनेस म्हणून. त्याचं काय आहे, भाऊसाहेबांनी तुम्हाला वारसदार बनवलेलंच आहे, तेव्हा प्लीज. थँक्यू वकील साहेब, इथे सही करा विटनेस म्हणून. एक्सक्यूज मी, एसपी वर्तक यार. हां बोला. चेक केलं तुम्ही? सगळं बरोबर आहे? तुम्ही स्वतः बघितलं? ओके थँक्यू. ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथेच थांबा, मी 15 मिनिटात पोहोचतो. ओके शेखर, इफ यू डोंट माइंड, मला एक महत्त्वाचं काम होतं. नाही प्लीज कंटिन्यू. थँक्स फॉर कमिंग. थँक्स फॉर कॉलिंग. टेक केअर. ओके बरं शेखर साहेब, आम्ही पण निघतो. सगळ्या फॉर्मॅलिटीज तर पुऱ्या झालेल्या आहेत, मग निघू आम्ही. ओके थँक्यू. थँक्स अ लॉट. तुम्ही आम्ही येतो छान बाहेर सोडून. प्लीज कम. दिव्या बोलते. सर मी कपाट पाहिलं आता, एक जुना फोटो आहे कोणाचा तरी, बाकी काही नाही आहे. हां ओके सर. ओके ठेवते, बाय. दिव्या, दिव्या तू इथे आहेस? मी तुला बाहेर शोधतोय. अरे भाऊंच्या फाइल्स ठेवत होते कपाटात. अगं पण त्या तिथे नव्हत्या, इथे होत्या या कपाटात. अरे ते त्यांच्या उरलेल्या पर्सनल फाईल्स आहेत. त्यांच्यात काय बघितलंस का एकदा? भाऊने दिलेल्या देणग्या, त्याच्या पावत्या, नाहीतरी तुला हे कपाट एकदा चेक करायचं होते ना. मग राहू द्या एकत्र सगळं. नाही मी नाही, तू चेक कर. माझ्यातला पेशंट संपला आहे. इन फॅक्ट मला तर असं वाटतं की आता मला काही काही नको आहे.
काय झालं शेखर असं का बोलतोस दिव्या तो ऑफिसर मगाशी काय बोलला ऐकलंस तू आता ऑफिशियली तुम्ही वारस झालात भाऊरांच्या मालमत्तेच बाहेर सुद्धा मला मस्का लावतो मला नशीब वाला तुम्ही एवढी मोठी प्रॉपर्टी तुमच्या नावावर झाली दिव्या दिव्या आय हेट दिस या सगळ्यांना ना मी काय कमावलंय तेवढंच दिसत पण भाऊच्या जाण्यामुळे मी काय गमावलंय हे त्यांना कळत नाही अरे बोलणारे बोलणारच आपण कोणाकोणाची तोंड बंद करणार नाही नाही त्यावर उपाय आहे मी भाऊंच्या नावाने एक वेलफेअर ट्रस्ट उघडतो आणि सगळी प्रॉपर्टी अगदी सगळी प्रॉपर्टी मी त्या ट्रस्टच्या नावाने करून टाकतो बस प्रश्नच भेटला ग तुझं काय मत आहे शेखर जे काय करायचं ना ते पूर्ण विचार करून कर डॉक्टर साहेब आहेत घरात हो आहेत की त्यांना म्हणा एसपी वर्तक आले आहेत बर लवकर बोलो साहेब ते इन्स्पेक्टर साहेब हॅलो येस हाऊ मे आय हेल्प यू इन्स्पेक्टर वर्तक एसपी वर्तक सुपरिटेंडंट टू पोलीस बोला एसपी साहेब डॉक्टर कामत एका डॉक्युमेंट वरती मला तुमची सही हवी आहे पण त्याआधी तुम्ही पाहून घ्या डोंट वरी काय डॉक्टर कामत आम्ही हॉस्पिटलच्या सगळ्या औषधांचं फिजिकल स्टॉक व्हेरिफिकेशन केलं भाऊरावांना ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याच्या एक दिवस आधीपासून ते भाऊरावांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत या दरम्यानचा ओपनिंग स्टॉक त्यांच्यासाठी वापरली गेलेली सगळी औषधं आणि रिमेनिंग स्टॉक या सगळ्यांचा रिपोर्ट एकदम परफेक्ट आहे सो डोंट वरी नो आय एम नॉट वरिंग पण यात तर हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंट्सना दिलेल्या सगळ्या औषधांचा रिपोर्ट आहे इन्क्लुडिंग भाऊराव आय एम नॉट ऑथराइज टू साईन एनी स्टॉक व्हेरिफिकेशन रिपोर्ट डॉक्टर कामत या रिपोर्टवरती साईन करायला सांगत नाहीये मी या रिपोर्ट बरोबर भाऊरावांसाठी प्रिस्क्राईब केलेल्या औषधांचा एक चार्ट आहे तुमचा तुमच्या चार्ट प्रमाणे स्टोरमधून भाऊरावांसाठी जी औषधं आणली गेली बोतफा तुम्ही फक्त सही करा म्हणजे यापुढे यात कोणी फेरफार करू शकणार नाही डिटेल वाचा खात्री करा आणि मग सही करा ओरिजिनल माझ्याकडे राहील डुप्लिकेट तुमच्याकडे माझी बहीण माझे आई वडील 20 वर्षांपूर्वी तिघही ओ आय एम सॉरी आय एम एक्सट्रीमली सॉरी डॉक्टर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर तशा त्यांच्या आठवणी येतच राहतात रोज न चुकता डॉक्टर मग सध्या तुमची फॅमिली कोणी नाही मी एकटाच आहे त्या घटनेनंतर जगच बदलून गेलं हो माझं लग्न घर संसार सगळ्यावरचा विश्वास सोडून गेला आता माझे पेशंट्स हेच माझं ध्येय काय एस पी साहेब अशा भयानक अनुभवातून गेल्यावर माणसावर काय ओढवतो याचा अंदाज तुम्हाला नाही यायचा अंदाज आहे मला डॉक्टर काही वार मी झेललेत आयुष्यात मी सुद्धा तुमच्यासारखं एकाकी आयुष्य जगतो हा तर फरक एवढाच आहे की तुम्ही पेशंटना बरं करण्यासाठी ध्येय ठेवून जगता आणि मी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अन्याय भ्रष्टाचार यांच्याशी लढणं सोपं नाहीये एस पी
आणि पोलिसात भरती होऊन तुम्ही ते करू शकाल हा तुमचा समज फारच चुकीचा आहे. अहो माझं घर कसं उद्ध्वस्त झालं हे जर तुम्हाला कळलं तर तू घृणा निर्माण होईल तुम्हाला तुमच्या खाकी वर्दीची. सॉरी मी जरा जास्तच बोलून गेलो. नाही इट्स ओके डॉक्टर, नो प्रॉब्लेम. अशा भावना दाबून ठेवण्यापेक्षा माणसाने त्या बोलून व्यक्त कराव्यात. स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण याच्यातला वाद तरी मिटला जातो. एनिवे डॉक्टर थँक्स फॉर कोऑपरेशन. यू आर वेलकम. विश्वास बाय तुला सांगतो विश्वास खूप महत्वाचा आहे. आता हेच बघ ना भाऊरावांचा मृत्यू हा इन्सुलिन नावाचं औषध अधिक प्रमाणात दिलं गेल्यामुळे झाला. हा असा पोस्टमॉर्टमचाच रिपोर्ट आहे. काय सांगताय काय साहेब हे म्हणजे आतीच झालं. मग डॉक्टर लोक काय झोपा काढत होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बाळ्या, भाऊरावांची हत्या ज्या माणसाने केली त्याला औषधाचं ज्ञान निश्चित असणार. जो भाऊरावांपर्यंत थेट पोहोचू शकत होता ज्याच्याकडे भाऊरावांची हत्या करण्यामागे ठोस कारण होत. हा याची बरोबर बोलना साहेब. एखाद्याचा खेळ खतम करायची भारी आयडिया. ज्यायला आपण उगाच घोडा चॉपर हे भारी आहे. काय मग साहेब कोण असणार हा माणूस तुमचा काय डाऊट. तेच तर शोधण्याचा प्रयत्न करतोय बाळ्या. भाऊरांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची कसून चौकशी केली आम्ही पण काही निष्पन्न नाही झालं त्यातनं. कारण ते औषध बाहेरून आणून दिलं गेल्याचं स्पष्ट झालंय. एक मिनिट. म्हणजे हा मर्डर करणारा कोणतरी बाहेरचा आहे असं म्हणायचंय तुम्हाला. फक्त माझं म्हणणं नाहीये बाळ्या, संपूर्ण पोलीस खातं हेच म्हणतंय. तुला सांगतो बाळ्या, कदाचित तुझ्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट निघू शकतं. कारण त्या दिवशी सकाळी नेमका तू तिथं तडमडलास. म्हणजे काय चांगलं करायचं म्हणलं तर अंगाशीच येते. मी तुला आधीच बोललो होतो राजकीय हत्येची समीकरण फार वेगळी असतात बाळ्या. तिथं कधी कुणाला कशासाठी बळीचा बकरा बनवलं जाईल काही सांगता येत नाही. मग साहेब पकडा ना, पकडा एखादा डॉक्टर, बनवा त्याला बकरा. तसं होत नाही बाळ्या. का? ते चिकले सवरलेले आहेत म्हणून ते सभ्यपणाचा मुखवटा घालतात म्हणून. या संपूर्ण प्रकरणात बाळ्या तू एकटायस जो गुन्हेगाराचा चेहरा घेऊन वावरतोय. काय पण दुनिया आहे ना साहेब, चांगलं बनायचं म्हणलं तरी बनायला नाही येत. याचं कारण विश्वास. बाळ्या हा जो तुझा चेहरा आहे ना त्याच्यावर दुनियेचा विश्वास नाहीये. हा तर कदाचित तू एखादा वेगळा मुखवटा धारण केलास तरच. रागवणार नसाल तर एक विनंती करू का साहेब? साहेब परवा तुम्ही दादाच्या कानपट्टी धानली आणखी 10 वेळा मारा साहेब. पण यो गुन्हेगारीचा ठपका पुन्हा नको साहेब. साहेब वाल्याचा वाल्मिकी झाला अख्या दुनियेने हे स्वीकारलं. आम्ही तर साधी माणसं. हा तर वाल्मिकी सारखं डोक्यावर नका घेऊ पण माणूस म्हणून तरी जगू द्या.
अरे शेखर बेटा ये ना। मामा दिव्या कुठे? दिव्या आत आहे बेटा, पॅकिंग करतीये, ये ना आत ये ना। किती उशीर केलास, मी केव्हाची वाट बघते, सेल पण बंद ठेवलाय। काय झालं शेखर? दिव्या तू 2 दिवसांनी गेलीस तर? अरे ऍक्च्युली कामात असं आहे ना की दिव्या अगं परवा भाऊंच 13वा आहे आणि मी इथे एकटाच आहे। मी समजू शकते रे, कामं थोडीशी पोस्टपोन करून तुझ्याबरोबर थांबावं असं मलाही वाटतं, पण जग आपल्यासाठी थांबत नाही शेखर। काही कामं अशी असतात की ती त्याच वेळी करायला लागतात, पण तू प्लीज माझ्यावर नाराज होऊ नकोस रे। नाही गं, मी नाराज नाही तुझ्यावर, मी कावलं स्वतःवरच। आणि खरं सांगतो, मला खूप एकटं वाटतंय गं शेखर। बरोबर आहे, मी तुला थांबवणार नाही। अगं पण तू नागपूरला का चाललीस, कशासाठी चाललीस, मला काय सांगितलं नाहीस तू? अरे माझं म्हणजे शेखर, अरे इट्स ओके, तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस। आय वॉन्ट फोर्स यू। तसं नाही आहे शेखर, शेखर आय प्रॉमिस यू, मी आले ना परत मी तुला सगळं सांगेन। बट वन थिंग इज सर्टन, तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं मी काहीच करणार नाही, ट्रस्ट मी। हां डॉक्टर व्यास, हां बोला। हो उद्या पोहोचेल ती नागपूरला। हां नाही सकाळी पोहोचेल ती, निघाली नागपूरला। हां डॉक्टर व्यास, हां काही नाही, उद्या आमच्या एका एडिटर मित्रासोबत बैठक आहे, त्यामुळे ती परवा तुम्हाला भेटणार आहे। हां हो एक फोटोग्राफ मिळाला तिला, नाही मी काहीच नाही बोललो तिला, कदाचित तिचा विश्वास बसता नसता। हां पण तुमची भेट झाल्यानंतर सर्व प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत तिला। आणि हां अरे माफ कर यार, एवढी वर्ष तू वचन पाळलंस पण आता जाऊ दे यार। अरे एवढं महाकाव्य लिहिताना महर्षी व्यासाने देखील गुपितं नाही ठेवली, वचनं नाही पाळली, की नियम नाही ठेवले। हां अरे तू तर आधुनिक व्यासच यार, जाऊ दे यार। हां तू कशाला फिकीर करतोयस? ओके हां एनिवे उद्या ती येणार आहे आणि आपलं काम सुरू करेल, सो प्लीज हेल्प कर तिला। ओके गुड नाईट, ओके बाय। Thank you.
माफ करा, काल मला काही महत्त्वाच्या कामासाठी जावं लागलं, नाहीतर सगळं कालच. नाही ठीक आहे, एक मिनिट. अरे वर्तक साहेब, या नाही, प्लीज कम इन. थँक्यू. नमस्कार साहेब. परवाच भाऊंचा 13वा झाला. भाऊंच्या पिंडाला परवा कावळा शिवला नाही, शेवटी दरवाजा कावळा करून लावायची पाळी आली. साहेब जरा लवकर तपास करा, निदान साहेबांच्या आत्म्याला तरी शांती मिळेल. या ना प्लीज. बसा ना, हॅव अ सीट. बोला, काय विशेष? शेखर, माझं दिव्याकडे एक महत्वाचं काम होतं. मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण कुठे सापडत नाही. ती म्हटलं तुझ्याकडे चौकशी करावी. कुठे ती? दिव्या नागपूरला गेली. नागपूरला? हो. पण असं अचानक? हो, तिचं काहीतरी ऑफिसचं काम निघालं. काय काम होतं? मला माहित नाही. शेखर, तुला काय काम होतं माहिती नाही? नाही, म्हणजे म्हणजे तिने सांगितलं नाही की तू विचारलं नाहीस. वर्तक साहेब, आता प्रत्येक हॅलो. शेखर, वर्तक साहेब आहेत तिथे. आम्ही त्यांची जीप बाहेर बघितली. हे बघ, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तू काही ताबडतोब त्यांना कटव आणि माझ्या घरी ये. हॅलो 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 हॅलो, रेंज काय येत नाहीये. हॅलो, जस्ट मिनिट. हॅलो हॅलो, हा बोला, हा बोला बोला. हा ओके ओके, मी ताबडतोब पोहोचतो. येस येस, ओके ओके, अच्छा बाय. आय एम सॉरी वर्तक साहेब, मला एक इमर्जन्सी केस आली आहे. आय हॅव टू रश टू द हॉस्पिटल. अरे इट्स ओके, काम पहिलं. बसा ना, चहा पिऊन जा. इट्स ओके, दिव्याचं काही कॉन्टॅक्ट झालं तर मला ताबडतोब कळव. इट्स व्हेरी अर्जंट. ओ शुअर शुअर. या गायकवाड साहेब, निघायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला पुढवा, मी माझं एक काम उरकून येतो. येस सर. गेली 15 मिनिटं आपण असेच चालतोय, काहीही न बोलतो. तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना? हो शेखर, पण कुठून सुरुवात करू हेच समजत नाहीये. तिथूनच कर, जिथून ती व्हायला हवी. शेखर, आता मी तुला जे सांगणार आहे ना, ते एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं आहे. खूप ट्विस्ट असलेलं, पण ते वास्तव आहे. ही कथा आहे तुमचे सिनियर सर्जन डॉक्टर अजय कामत यांची. अजय कामतांची? हो शेखर, 20 वर्षांपूर्वी जेव्हा ते अमेरिकेवरून परतले, तेव्हा त्यांनी विचार सुद्धा केला नसेल की दैवानी त्यांच्या पुढे काय मांडून ठेवलंय. टॅक्सी दारात थांबल्या थांबल्या त्यांनी पाहिला आपल्या बहिणीचा आशाचा मृत्यू. तिने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांना कळलं, पण नंतर मात्र ती आत्महत्या नसून आशाच्या ऑफिसच्या बॉसनी संपतरावांनी तिला जिवंत जाळल्याचे काही पुरावे त्यांना सापडले. या पुराव्यांच्या आधारावरूनच त्यांनी ही केस रिओपन केली, पण काही फायदा झाला नाही. ते ही केस हरले. त्यावेळी कोर्टात झालेली मानहानी सहन न होऊन त्यांच्या आईवडिलांनी आत्महत्या केली. सॅड, इट्स व्हेरी सॅड. मला वाटलं होतं की हा माणूस कमी बोलणार आहे, आपल्याच विचारात गुंग असतो. आय थॉट ही इज व्हेरी व्हेरी इंट्रोवर्ट. पण याच्या आयुष्यात इतकी मोठी ट्रॅजेडी घडली आहे हे आत्ताच कळत आहे. पण तू ह्यासाठीच नागपूरला गेले होतेस का?
पुढचा एक म्हणजे समजेल, कारण एक वर्षभरातच संपतराव ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला अशी खबर आली। खरं तर त्याची डेड बॉडी कोणाला शेवटपर्यंत सापडली नाही, इव्हाना पोलिसांना त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाचे काही पुरावेही सापडले होते। पोलीस त्याच्या मागावरच होते पण नशिबाने त्याला साथ दिली। तो ऍक्सिडेंट मध्ये मारला गेलाय असं समजून पोलिसांनी त्याची फाईल बंद केली। पण मुळात संपतराव वाचला, आपला पुनर्जन्म झालाय असं समजून किंवा त्याला साक्षात्कार झाला म्हण, त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य एक चांगला माणूस म्हणून जगायचं असं बहुतेक ठरवलं। हा फोटो नीट बघ। हा फोटो हा मला भाऊंच्या कपाटात सापडला। कधी? तू मंत्रालयातल्या ऑफिसर्सना बाहेर सोडायला गेला होतास तेव्हा। पण या संपतरावचा आणि भाऊंचा काय संबंध आहे? संबंध आहे शिखर, आणि हे फक्त तीन व्यक्ती जाणतात। एक ते नागपूरचे डॉक्टर व्यास, दुसरे माझे एडिटर मानकर, आणि नंबर तीन कोणे हे फक्त व्यासना माहिती आहे। बापरे, हा तर फारच मोठा कोणता दिसतोय। हो शेखर, आणि भाऊंच्या खुन्यापर्यंत पोहोचायचं असेल तर हा नंबर तीन कोण आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे, कारण या नंबर तीन मुळेच डॉक्टर व्यासने हे सगळं गुप्त ठेवलंय आणि मानकरांना गुप्त ठेवायला भाग पाडले। आता भाऊंच्या मृत्यूनंतर मानकरांच्या दबावाखाली येऊन डॉक्टर व्यासने मला हे गुपित सांगितलं, पण तरीही नंबर तीन कोण याचा पत्ता लागू दिला नाही। पण दिव्या, ते गुपित काय आहे हे तू नाही सांगितलंस। शेखर, संपतरावाने जेव्हा चांगला माणूस म्हणून जगायचं ठरवलं तेव्हा नशिबाने त्यांना खरंच साथ दिली। योगायोगाने तेव्हा नागपूरचे डॉक्टर व्यास अमेरिकेवरून परतले होते, मुंबईमधल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये ते आपली प्रॅक्टिस करत होते। ही इज अ प्लास्टिक सर्जन। संपतरावाने त्यांना गाठलं, जबरा किंमत मोजली आणि आपली फेस सर्जरी करून घेतली। नंतर मग डॉक्टर व्यासना कळलं की ते वॉन्टेड क्रिमिनल होते। ही गोष्ट सुद्धा त्यांना नंबर तीन म्हणून कळली, पण ही गोष्ट गुप्त ठेवायची असा त्या दोघांच्यात समझोता झाला। तो काय झाला आणि कशासाठी झाला हे सांगायला डॉक्टर व्यास राजी नाहीत। पण मग ह्या संपतरावचं पुढे काय झालं? एक नवीन मुखवटा धारण करून संपतराव गांधीनगरला आले, एका नवीन आयुष्याची त्यांनी सुरुवात केली, इथल्या जनतेसाठी झटले, जनतेची सेवा केली, आणि बघता बघता 5-6 वर्षांमध्ये संपतराव जनतेचे लोकप्रिय नेते श्रीयुत भाऊराव कारखानीस बनले। काय दिव्या, दिव्या तू काय सांगतेस, काय बोलतेस तू? भाऊराव म्हणजे संपतराव? नाही नाही, ते शक्य नाही, पॉसिबल दिव्या। भाऊरावनी फेस सर्जरी? नाही नाही, ते शक्य नाही। दिव्या दिव्या तू खोटं बोलतेस, खोटं बोलतेस ना तू? शेखर, मी पूर्ण खात्री केली रे। दिव्या, इट कॅन बी, इट्स इम्पॉसिबल। भाऊराव, इट कॅन बी, इट जस्ट कॅन बी। रिलॅक्स शेखर। नाही नाही दिव्या, मला हे सगळं सहन होत नाही। शेखर, मला माहिती आहे सगळं तुला सहन होणार नाही, पण गोष्ट इथेच थांबत नाही। शेखर, लक्षात घे, भाऊंचा खून अशा व्यक्तीने केलाय जिला मेडिकल सायन्सचं पूर्ण ज्ञान होतं, जी भाऊंपर्यंत सहज पोहोचू शकत होती, आणि मुख्य म्हणजे जिच्याकडे भाऊंना मारण्यासाठी ठोस मोटिव्ह होता। आणि या तिन्ही गोष्टी असणारी एकमेव व्यक्ती ती म्हणजे डॉक्टर अजय कामत। डॉक्टर अजय कामत? चल चल माझ्याबरोबर पोलिसांकडे।
एसपी वर्तकांकडे। शेखर नको। दिव्या प्लीज हॅव टू अंडरस्टँड, तुला माहिती आहे दिव्या हे हॉस्पिटल उभं करायला मी किती मेहनत घेतली तुला माहिती आहे, पण हे पोलीस इन्क्वायरीमुळे हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा प्रश्न निर्माण झाला। दिव्या तुला कळत नाहीये, या सगळ्यामध्ये मी सुद्धा एक प्राईम सस्पेक्ट असू शकतो, कारण ज्या रात्री भाऊ गेले त्याच रात्री मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आणि राजवासपणे फिरतोय तो तू अजय कामत। आय नो शेखर, शेखर हे सगळं मी सुद्धा करू शकले असते, पण शेखर डॉक्टर अजयना अटक केली तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? काय होईल सांग ना, सांग ना काय होईल? डॉक्टर अजय कामत भाऊंचा खुनी आहे हे सत्य जनतेच्या समोर येईल एवढंच ना, आणि पर्यायाने भाऊंचा भूतकाळ जनतेसमोर येईल त्याचं काय? माय गॉड दिव्या, मी याचा विचारच केला नव्हता। दिव्या मला असं वाटतं की माझं माझं डोकं फुटणार आहे आता, खरंच खरंच माझं डोकं फुटणार आहे। शेखर, शेखर संपतराव हा जरी भाऊरावांचा भूतकाळ असला तरी सुद्धा तुझ्या डोक्यावर वडीलकीचं छत्र धरणारे भाऊ, त्या जनतेच्या हितासाठी झटणारे भाऊ, त्या भाऊंच्या प्रतिमेला तडा जाणं फार धोकादायक आहे। शेखर तुला आज कळल्यावर तुझी ही अवस्था होती, इथे प्रश्न पूर्ण जनतेच्या विश्वासाचा आहे, देव मानतात ते भाऊंना। तुला हे सगळं सांगून मी दुखवणार नव्हते रे, बट वी हॅव अ टास्क अहेड। टास्क? हो शेखर, भाऊंची प्रतिमा टिकवण्यासाठी आपण गप्प राहू, पण समजा उद्या वर्तक साहेबांनी डॉक्टर अजयना अटक केली आणि सगळे धागेदोरे शोधून काढले तर? शेखर, शेखर आपल्याला वर्तक साहेबांना रोखलंच पाहिजे। यस यस आई थिंक चल चल लवकर। नमस्कार भाई साहेब, तुम्ही इथे का आलात? हा आपल्याला ठावे आपलं इथे येणं तुम्हाला रुचणार नाही, पण काय करणार, कामच तसं होत ना। ही सिटी हॉस्पिटलची नर्स मेरी, ओळखते मी तिला, तुम्ही तुमचं बोला। आपलं काय काय पण नाही, पण मॅटर भाऊरावांच्या हत्येचं आहे ना। भाऊरावांच्या हत्येचा? हा मग इथे नाही, पोलिसांकडे जायचं। नाही भाई साहेब, प्रश्न गंभीर आहे। काय चेहरा जगवायचा का मुखवटा, हा प्रश्न आहे, आणि माझ्यासारख्या अडाण्याकडनं तो सुटण्यासारखा नाहीये। तुम्ही बोला, याच्याशी समजेल तुम्हाला बी। अनबर का बाई साहेब, मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ना ते सगळं आपल्याला पण सांगून झालंय बर का, वाटलं तर समद प्रकरण आपण पण उघड करू शकतो। पण नाही, लोक विश्वास नाही ठेवणार आपल्या चेहऱ्यावर। आपला चेहरा गुन्हेगाराचा, लोक विश्वास ठेवणार मुखवट्यावर। बोला तुम्ही। राम राम। बोल मेरी, काय प्रॉब्लेम आहे? मॅडम, मॅडम काय झालं? मला वाचवा मॅडम, मला वाचवा, सेव मी मॅडम, सेव मी। हे बघ, असं काही करू नकोस, उठ बरं, उठ। काय झालं मला सांग। मॅडम माझ्या हातून खूप मोठा गुन्हा झाला मॅडम, आय एम गिल्टी। अगं पण काय झालंय ते तरी सांग। मॅडम भाऊरावांच्या हत्येत मी सामील आहे। हो मॅडम,
पण मी सगळं माझ्या भावाला वाचवण्यासाठी केलं, पण माझा भाऊ अजून परतला नाही मॅडम. तुझा भाऊ मला काही समजत नाहीये मेरी. सांगते मॅडम, सविस्तर सांगते. शेखर लक्षात घे, तू एक डॉक्टर आहेस. या राजकारणी पेसवाल्या लोकांचे छक्केपंजे तुला नाही कळणार. हा तर दिव्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तिथं फारच करिअरिस्टिक आहे. अरे सिनियर एडिटर्स, मीडिया ओनर्स या अशा उत्साही पत्रकारांना हाताशी धरून हे नावाजलेले राजकारणी लोक यांचा पर्दाफाश करण्याचं काम ते त्यांच्याकडे सोपवतात. मग काय, मग हे पत्रकार मंडळी दिवस रात्र मेहनत करून कामपते करतात, रिपोर्ट आणतात. आणि एकदा हा रिपोर्ट त्यांच्या हातात पडला की हे सो कॉल्ड मीडिया ओनर्स ते रिपोर्टचं सौदा करतात. हा मग काय, त्या बिचाऱ्या पत्रकारांना समजावलं जातं की एक सिस्टीम आहे, तुम्ही या सिस्टीमचे एक भाग आहात, यापुढे जाऊन तुम्हाला हेच करायचंय. वर्तक साहेब, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? हे बघ शेखर, दिव्या नागपूरला जाऊन एक भयंकर स्फोटक माहिती घेऊन आली माहिती मला, आणि ही माहिती तुम्हाला पोलिसांना द्यायची नाही. बरोबर, इट्स ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण शेखर एक गोष्ट लक्षात ठेव, आज मी इथे एसपी वर्तक म्हणून आलेलो नाहीये, तर तुझा आणि दिव्याचा एक हितचिंतक म्हणून आलो. येस, ज्या रात्री तू पहिल्यांदा मला भेटलास ना, त्याच रात्री भाऊरावने माझ्याकडून एक वचन घेतलं होत. समजा उद्या त्यांच्या बाबतीत काही बरं वाईट झालं तर तुझा आणि दिव्याचा सांभाळ मी करायचा. शिखर, मी तुला वचन देतो, तुला मी शब्द देतो, तुला जी काही माहिती मिळाली ना ती तू मला सांग. मी कोणाकडेही याची वाच्यता करणार नाही, बिलीव्ह मी. उलट रे, या केसमध्ये माझी तुम्हाला मदतच होईल. या आय मीन इट. शेखर, वेळ घालवू नकोस, तुला जी माहिती मिळाली तू मला दे. माझ्यावर विश्वास ठेव, हा माझा शब्द आहे. डोंट वरी. वर्तक साहेब, मी सांगतो तुम्हाला काय घडलं ते. प्लीज, हाय दिव्या. हाय, हाउ आर यू? आय एम फाईन. 5 मिनिट तुझ्याशी बोलायचं होतं. थँक यू. सो नागपूर ट्रिप कशी झाली? चांगली झाली. चांगली नाही, चांगलीच झाली. तू नागपूरहून आणलेली बातमी मला समजली. इनफॅक्ट शेखरनीच मला सांगितलं. डोंट वरी, बातमी मी कुठेही लीक करणार नाही, शब्द देतो. भाऊरावांची जनतेत असलेली प्रतिमा आहे तशीच राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. खरंच तुम्हाला पण असंच वाटतं? हो, कारण तसं नसतं तर एव्हाना डॉक्टर अजय कामतला मी केव्हाच अटक केली असते. त्याला कोर्टात उभं केल्यावर तो भाऊरावांचा भूतकाळ जनतेसमोर उभा करेल, आणि म्हणूनच मी त्याला अटक करायचं टाळलं. पण वर्तक साहेब, आज तुम्ही गप्प बसलात म्हणजे उद्या पूर्ण पोलीस डिपार्टमेंट गप्प बसेल असं नाही. समजा तुमच्या हातून चौकशीची सूत्र काढून त्यांनी क्राईम ब्रांचला दिली आणि त्यांनी कुठून तरी धागेदोरे मिळवून डॉक्टर अजयना अटक केली तर? तसं मी होऊ देणार नाही, ती पूर्णतः जबाबदारी माझी असेल. आणि हेच तुला सांगायला मी इथे आलो. डॉक्टर अजय कामतला कसं हँडल करायचं ही पूर्णतः माझी जबाबदारी आहे. आज संध्याकाळी मी त्याला शेखरच्या घरी घेऊन येतो आणि सगळ्यांसमोर वचन द्यायला भाग पाडतो. तसं झालं तर फार बरं होईल. काय वर्तक साहेब, प्रश्न दोन व्यक्तिमत्वांचा आहे.
त्यापैकी जनतेसमोर कोणाचा चेहरा आणायचा आणि कोणाचा मुखवटा ठेवायचा हे ठरवणं फार महत्वाचं आहे. यू आर ॲब्सोल्युटली राईट. थँक्यू. काम तुम्हाला आठवत तुमच्या घरी मी पहिल्यांदा आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाल होतात मला तुमची गोष्ट ऐकून मला माझ्या खाकी वर्दीची घृणा वाटेल आठवत घृणा किळस वाटते मला किळस स्वतःचीच या 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 हाताने मी साल्याला जीवदान दिलं शी म्हणजे अरे तो भावरा म्हणजे संपतराव आहे हे सत्य जर मला आधीच माहिती असतं तर साल्याला ऑपरेशन टेबलवरच थार मारला असता क्रूर थट्टा केली माझी नशिबानी शी म्हणजे भावरांची हत्या तुम्ही केली नाही असं म्हणायचं वाचला वाचला माझ्या हातून वाचला. डॉक्टर कामत फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन पोलिसांच्या नजरेत सध्या तुम्ही एकटेच संशयित आरोपी आहात. तो करा अटक करा मला टाका जेलमध्ये खटला भरा माझ्या विरुद्ध अख्ख्या जगाला ओढून सांगेन त्या भावरावचं खरं रूप काय. करा अटक करा. म्हणजे डॉक्टर कामत तुम्हाला जे करायचं होत ते झालेलं आहे. फक्त तुमच्या ऐवजी तुमच्याच सारख्या दुसऱ्या कोणीतरी केलंय असं तुम्हाला म्हणायचं. डॉक्टर कामत तुम्हाला अटक करायला मला एक मिनिट लागेल पण एक मिनिट तरी पण मी तुम्हाला अटक करत नाहीये. कशासाठी अटक करत नाहीये. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या बरोबर डॉक्टर शेखरच्या घरी चला तिथे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सगळ्यांचं जर हे म्हणणं असेल तर भावरावच्या पूर्व आयुष्याबद्दल मी कुठेही कधीही काही वाचता करणार नाही पण फक्त तुमच्या इच्छे खातात बस त्याच. डॉक्टर कामत या गांधीनगरचा संपूर्ण डोलारा ज्या माणसाने उभा केला त्याच्याच प्रतिमेची विटंबना झाली तर त्याला अर्थच काय राहिला. एनिवे थँक्स. तुम्ही लोकांच्या भावनांची कदर केली अर्थात हा निर्णय घेताना तुम्हाला खूप मानसिक यातना झाल्या असतील हे मी समजू शकतो. थँक्स दिव्या. माझं काम झालं. नाही वर्तक साहेब, विषय अजून अपूर्णच आहे. डॉक्टर राजानी जर भाऊरावांची हत्या केली नाही तर मग भाऊरावांचा खरा खुनी कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. यू आर राईट दिव्या. मी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. वर्तक साहेब, तुम्ही जर सहकार्य करणार असाल तर मी तुमचं काम सोपं करू शकते. इनफॅक्ट भाऊरावांच्या खऱ्या खुन्यापर्यंत मी ऑलरेडी पोहोचली. वर्तक साहेब, त्याचं नाव मी मुद्दामूनच जाहीर करत नाहीये कारण या खुनामागचा त्याचा हेतू मला अजून तितकासा स्पष्ट होत नाहीये आणि यासाठीच मला तुमचं सहकार्य हवंय. दिव्या तो माणूस कोण आहे, भाऊंची हत्या त्यांनी कशी केली हे तो जोपर्यंत वर्तक साहेबांना सांगत नाही तोपर्यंत हातेमागचा हेतू ते कसं काय शोधणार आहेत. यू आर राईट शेखर. डॉक्टर अजय, ही व्यक्ती म्हणजे
तुमच्या बहिणीचा आशाचा प्रियकर प्रियकर आशाच नाही नाही ते शक्य नाही ती मला कधी काही बोलली नाही माझ्या आईवडिलांना काही सांगितलं नाही एक मिनिट तुला हे सगळं कसं कळलं नागपूरच्या डॉक्टर व्यासने सांगितलं त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली याच व्यक्तीने संपतरावांनी फेस सर्जरी करून आपला चेहरा बदललाय ही गोष्ट गुप्त ठेवायला डॉक्टर व्यासना भाग पाडलं पण का डॉक्टर व्यासच्या म्हणण्याप्रमाणे त्या व्यक्तीला संपतरावांचा बदला घ्यायचा होता येस म्हणजेच भवरांची हत्या करण्यामागचा या व्यक्तीचा हेतू हाच होता असं गृहीत धरणं काहीच हरकत नाही आय थिंक यू आर राईट डॉक्टर व्यासने अजून काय सांगितलं बरंच काय सुरुवातीला काहीच डिस्क्लोज करायला तयार नव्हते पण नंतर संपतरावांकडून बरेच पैसे घेऊन मी ही फेस सर्जरी केली त्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांनी ही व्यक्ती माझ्याकडे आली संपतरावांची चौकशी करायला सुरुवातीला मी काहीच दाद लागू दिले नाही पण नंतर मात्र त्यांनी मला धमकावलं तो म्हणाला ही फेस सर्जरी करून एका गुन्हेगाराला त्याचं रूप बदलून निसटून जायची संधी तुम्ही प्राप्त करून दिली तुमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला तर तुम्ही संकटात येऊ शकता आय वॉज स्केअर्ड आणि म्हणून सर्व हकीकत मी त्यांना सांगून टाकली पण मग संपतरावांच्या बदललेल्या चेहऱ्याचा तुम्ही काय त्यांना रेफरन्स दिलात का हो ना इनफॅक्ट संपतरावांच्या नवीन चेहऱ्याचं एकमेव कम्प्युटराइज्ड स्केच माझ्याकडे होतं तेही मी त्यांना देऊन टाकलं डॉक्टर संपतरावांनी चेहरा बदललाय ही गोष्ट गुप्त ठेवण्याचं वचन त्या व्यक्तीने तुमच्याकडून का घेतलं का म्हणजे त्याच्या प्रियसीला संपतरावांनी जिवंत जाळलं होतं त्याला त्याचा सूड घ्यायचा होता अर्थात हे त्याने सांगितलं कारण मी तुम्हाला सांगतोय एवढं सगळं सांगताय डॉक्टर व्यास मग त्या व्यक्तीचं नाव का नाही डिस्क्लोज करत I think I have given you enough time and told you enough things. But Dr. Vyas... तुम्हाला मानकरनी पाठवलंय मानकरना म्हणावं डॉक्टर व्यासनी एवढंच सांगितलंय पण मग संपतरावांच्या बदललेल्या चेहऱ्याचा फोटो जर त्या व्यक्तीकडे होता तर मग ती व्यक्ती बदला घ्यायला इतकी वर्ष का थांबली कदाचित शेखर तोपर्यंत तिला संपतरावांचा ठावठिकाणा लागला नसेल आणि जेव्हा कळलं असेल की भाऊराव कारखानीस हेच संपतराव आहेत तेव्हा मग त्यांनी हत्येचा प्रयत्न केला असेल तुम्हाला काय वाटतं वर्तक साहेब मला काय वाटतं यापेक्षा या केसच्या संदर्भात तुला काय माहिती मिळाली जास्त महत्वाचं आहे हत्येचा पहिला प्रयत्न कसा झाला ते ऍक्च्युअल हत्या कशी झाली याची इन्फॉर्मेशन मला सिस्टर मेरी कडून मिळाली सिस्टर मेरी कडून हो शेखर भाऊंच्या गाडीचा जो ब्लास्ट झाला त्याचा प्लॅन मेरीच्या भावानी जॉननी केला होता अर्थात त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून जॉन हा एक एक्सपर्ट मेकॅनिक स्फोटक पदार्थाशिवाय ब्लास्ट कसा करायचा हा प्लॅन त्याचा ब्लास्ट झाला पण भाऊ वाचले प्लॅन असफल झाल्यावर या व्यक्तीने आपला मोर्चा मेरीकडे वळवला मेरी सिटी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे हे त्याला जॉनकडून कळलंच होतं या व्यक्तीने जॉनला गायब केलं आणि मेरीला धमकावलं की जर तिने भाऊंची हत्या करण्यात साथ दिली नाही तर तो जॉनचं काही बरं वाईट करेल मेरी घाबरली आणि मदत करायला तयार झाली त्या दिवशी तिची संध्याकाळची ड्युटी होती ड्युटी संपायला 5 मिनिटं असतानाच मेरी वॉर्डमध्ये शिरली त्या व्यक्तीने बाहेरून आणून दिलेलं इन्सुलिन मेरीने सलाईनमध्ये इंजेक्ट केलं मेरी असं करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही शेखर दरवेळेला दिसत असं नसतं अरे परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे आपण गेस नाही करू शकत 2 + 2 = 4 हे वैज्ञानिक समीकरण मनुष्याच्या स्वभावाला नाही लागू पडत ओके दिव्या ओके पण मला सांग तुला मेरीनी सगळे पुरावे दिलेले असताना तुझ्या माणसाचं नाव का दडवतेस हे प्रकरण तरी निकालात निघेल एकदाच कारण माझ्या समोर असलेला यक्ष प्रश्न जनतेसमोर
भाऊरावांचा खुनी उघड करणं महत्वाचं का भाऊरावांची प्रतिमा टिकवणं महत्वाचं? केवळ ह्याच साठी वर्तक साहेब मला तुमचं संपूर्ण सहकार्य हवंय. दिव्या, मला वाटतं डॉक्टर अजय म्हणतात ते करेक्ट आहे. तू त्या व्यक्तीचं नाव डिक्लेअर करून टाक. तुझा जो काही यक्ष प्रश्न आहे तो सोडवण्याची जबाबदारी माझी. वर्तक साहेब, समजा मी सिस्टर मेरी, डॉक्टर व्यास यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं आणि तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात आणि विचारलं आर यू गिल्टी ऑर नॉट, तर काय उत्तर द्याल? येस, आय एम गिल्टी. वर्तक साहेब, दॅट्स इट. डॉक्टर अजय, एक प्रश्न निकालात निघाला. यू मस्ट बी जोकिंग. नाही डॉक्टर, हे पूर्ण सत्य. येस, आय एम गिल्टी. भाऊरांची हत्या मीच घडवून. डॉक्टर, तुम्हाला आठवतं काही तासांपूर्वी मी तुम्हाला बोललो होतो, भाऊरावांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ती एक हत्या आहे. आठवत जी तुम्ही नाही तर तुमच्यासारख्या दुसऱ्या कोणीतरी सुडानं पेटून उठलेल्याने केली. डॉक्टर, मी आशेच्या खुनाचा बदला घेतला. आशाच आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होत. आम्ही दोघं लग्न करणार होतो. आम्ही दोघांनी ठरवलं होतं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, कारण त्यावेळेला मला नोकरी नव्हती. कदाचित घरनं विरोध झाला असता तर. फेस सर्जरी नंतर संपतराव कुठे गायब झाले हे मला कळलंच नाही, पण 10 वर्षांपूर्वी एका प्रकरणात माझी आणि भाऊरावांची समोरासमोर गाठ झाली. त्यावेळी माझं पोस्टिंग पुण्यात होतं. भाऊराव भेटून गेले आणि नंतर मला स्ट्राईक झालं. येस, हा चेहरा कुठेतरी पाहिलाय. मग 2 दिवसांनंतर मला डॉक्टर व्यासने दिलेल्या स्केचची आठवण झाली आणि माझी पक्की खात्री पटली की संपतराव हेच आता भाऊराव बनले. पण मग तुम्ही तेव्हाच का नाही बदला घेतलात? रोज घेण्यासाठी इथे आलो तो गांधीनगरला, पण इथे आल्यानंतर भाऊरावने इथे केलेली प्रगती बघितली, लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा बघितली आणि माझ्या मनात विचार आला की मी संपतरावला नाही ते एका आदर्श लोकप्रिय नेत्याला मारायला आलोय. आणि माझा विचार बदलला. मी निघून गेलो, पण आशाचा विचार मला स्तब्ध बसू देत नव्हता. तिचा विचार आला की माझं डोकं फिरायचं. मी शंड ठरलो होतो माझ्या आशेच्या बाबतीत. मी नाही द्यायला देऊ शकलो तिला. माझ्या आशासाठी मी काही करू शकलो नाही. अक्षरशः सायकिक झालो होतो मी. विचार केल्यानंतर एकच मार्ग दिसायचा मला. कोल्ड ब्लडेड मर्डर. पण नाही, मी तो विचार डोक्यातनं काढून टाकला. मी थोडीशी सायकिक ट्रीटमेंट घेतली. हे सगळं विसरून जाण्यासाठी मी स्वतःला खूप कामात व्यस्त ठेवायचो. पण अचानक माझं पोस्टिंग गांधीनगरला झालं. बस, आणि माझ्या डोक्यात पुन्हा चक्र फिरू लागली.
आणि तुम्ही हत्येचा प्लॅन केलात. यस. आणि तो कडव नाही आणला. दिव्या मित्र म्हटलं होतं ना मी तुझे यक्ष प्रश्न सोडवीन म्हणून. जा कमिशनर साहेबांना भेट आणि सगळं खरं सांग. फक्त मेरी यात इन्वॉल्व्ह एवढं सांगू नकोस. तर तिच्याकडून ही खबर मिळाली एवढंच सांग. कोटी हत्येमागचा हेतू मला विचारेल. कोटाला मी पटेल असाच हेतू सांगेन. पटेल असा म्हणजे नक्की कसा? माझं आणि बाळ्या सुतारचं या बाबतीत बोलणं झालंय. त्याचे जेवढे काळे धंदे आहेत त्या मागचा खरा सूत्रधार मी आहे. याचे सगळे पुरावे भाऊरावांना मिळालेत म्हणून मी त्यांची हत्या केली. आता संपतरावांचा चेहरा लोकांसमोर आणायचा कि भाऊरावांचा मुखवटा जपायचा हा तुमच्या सगळ्यांचा प्रश्न. कायमचा मिटेल. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. हॅलो. हॅलो कमिशनर साहेब. नशिबाचे कुणाला कधी ना कळले आहे. क्षणात जुळती क्षणात तुटती नात्यांचे धागे. भवती भवती आहे पसरले संभ्रमाचे हे धुके. माणूस वावर तो घालून चेहऱ्यावर मुखवटे. हे नशिबाचे कुणाला कधी ना कळले.